अजून कोणी काय आहे मध्ये मध्ये चला 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 लवकर लवकर आवरा सगळं अहो चारू लागला भाई हात आवरा पटपट पटपट आत्ता वागणार से माहिती अरे मी काय झालं बघून आले आले हे काय दारावरची बेल दुरुस्त नाही केली अजून मी दाखवतो कशी थांबते ती हे बघा अशी थांबते बेल वा प्रत्येक जण ही अशी बेल थांबवणार अहो ते जाचं तो बघेल वा बेलचं हे असं बाथरूमचं काय 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 अहो वरती बाथरूम मध्ये साखळी ओढली तर पाणी येत आहे का येत आहे मी स्वतः पाहिलंय येतय ना खालच्या बाथरूम मध्ये हे बघा मला जेवढं जमत तेवढं मी केलं वरची बाथरूम रिपेअर केली खालची बाथरूम रिपेअर केली एवढंच काय हा टीव्ही सुद्धा रिपेअर केलाय मी टीव्ही कशाला अहो तुम्हाला प्लम्बिंगचं काम करायला बोलवलंय ना टीव्ही म्हणजे काय वॉश बेसिन म्हटलं तुम्हाला या घरातल्या सगळ्या वस्तू अशाच आहेत मोडक्या चारू हे घाणेरडे टूथब्रश कशाला आणलंय तिथे बंगला विकत घेणारा काय ब्रश वापरून बंगला विकत घेणार आहे ते वापरण्यासाठी नाहीये फक्त शो साठी या बंगल्यात माणसांचं अस्तित्व आहे हे नको का पटायला त्यांना मग चल लवकर आहो काच फुटली आता नवीन काच आणायला मुंबईला का छेचे मी येताना दोन काचा घेऊन आलोय वा काय वा पटापट आवरा केवढी काम पडले तुम्ही किचनचं बघा तो पण मी काच घेऊन होतो आणखी लवकर या आवरा पटपट पटपट अरे बापरे फोन वाजते अहो चला चला आवरा आवरा कर हॅलो हॅलो हो हो लफडा सदन काय हो हो समजलं हो पुन्हा बोला हो हो चालेल चालेल रॉंग नंबर कोणाचा फोन होता रॉंग नंबरचा फोन होता रॉंग नंबर रॉंग नंबरशी इतका वेळ बोलतात आपल्या बंगल्यातल्या फोनला नंबर तरी आहे का गेल्या पाच वर्षात एकदा सुद्धा वाजली नाही घंटी वाजली परत वाजली वाजली ना हॅलो हॅलो ओ टेलिफोन एक्सचेंज थँक्यू थँक्यू अहो आमची लाईन चालू करून दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच हा म्हटलं आमची लाईन चालू करून दिल्याबद्दल थँक्यू धोत्रे लाथ मारा नाही नाही तुम्हाला नाही हो थँक्यू थँक्यू लाथ मारून मारून माझं तंगडं मोडायची वेळ आली मोडा तिथं ओ चारू लता बाई इकडे इकडे मला सांगा आपले सेल्स मॅनेजर हे कपडे घालणार आहेत का नाही तर काय उघडे फिरणार आहे पण हे बघा तुम्ही हे कपडे नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये ठेवून या तोपर्यंत मी मुलांना बाहेर काढते पटापटा कुठून अहो ट्रंकेतून फोटो भीक मागून आणलेला दिसतोय चला चला पटापट काम कर अरे बापरे लावा पटकन फोटो लावा वाघमारे साहेब आलेले दिसतायत चला चला पटकन आलो 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 तुम्ही ऑलरेडी अंदरच आहात जी मेरा नाम है संधिका संधिका सातारकर तुम्ही बाई आहात यात सगळं आलंच लगता है यही लफडा सदन है हा ओ भाई हे कपडे तुम्ही घालणार आहात का छी मुझे क्यों पूछ रहे हैं आप नाही नाही तुम्ही कपडे घालूच नका माझा मुळीच तसा आग्रह नाही देखिए मेरा नाम संधिका है इसलिए मेरा नाजायज फायदा मत उठाइए हेलो मेरा नाम एक्सक्यूज मी जी मेरा नाम एक्सक्यूज मी देखिए 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 मेरा नाम संधिका सातारकर है ओह संधिका सातारकर हाँ जी कालच आम्ही आर्टिस्ट असोसिएशनला फोन करून एका मराठी नटीला पाठवायला सांगितलं होतं अय्या ईशा इसीलिए तो मैं हाजिर हूँ ये मेरी आने वाली फिल्म का नाम भी है आपण मराठी आहात ना मग मराठीत बोललं तरी चालेल संधिका बाई बाई मला बाई बी म्हणू नका बाई राहिलं बाई नुसत संधिका बर नुसत संधिका
इथं काय करायचं याची कल्पना आहे ना? माझ्या अंदाजाप्रमाणे मला कुणाच्या तरी बायकोचा रोल करायचंय. करेक्ट. कुठे आहे हो माझा नवरा? कहा है वो? आमच्या कंपनीचे सेल्स मॅनेजर अरुण चव्हाण. अरुण चव्हाण? हा कोण नवीन हिरो? हिरो नाही, आमच्या कंपनीचे सेल्स मॅनेजर. ते अविवाहित असून इतर कुठल्या क्षेत्रापेक्षा त्यांना राजकारणात अधिक रस आहे. अरे बघा, मला मात्र एक मिनिट, अविवाहित माणसात अजिबात रस नाही. मुद्द्याचं कहते बोला. हो. आणि कुठेही न पळता बोला. तर मुद्दा, हा, 5 वर्षांपूर्वी वाघमारे साहेबांनी हा बंगला इथं बांधला. ओके. तेव्हापासून तो रिकामाच आहे. नॅचरली. तेव्हा आज जी माणसं बंगला बघायला येणार आहेत त्यांना असं भासवायचं की हा बंगला तुमचा आणि तुम्हाला तो विकायचा आहे. पांढऱ्या हत्तीप्रमाणे वाघमाऱ्यांच्या गळ्यात हा बंगला अडकलाय. बंगला बघायला येणाऱ्यांच्या गळ्यात हा बंगला अडकवायचा आणि वाघमारेचा गळा मोकळा करायचा. दमले बाई, धोत्रे, लवकर या. काय हो? ही बॅग रिकामी झाली आहे, ती आतमध्ये ठेवून या. जा. बर बर बर. एवढी काम आहेत, या. आणखीन एक एक काम आवडत. अर्ध्या तासासाठी ठेव. स्टुपिड मॅन. तर आपण कशाबद्दल बोलत होतो? तुमच्या त्या नवीन स्टोरी बद्दल. अरुण चव्हाण. येस. सध्या ते प्रजा आघाडी पक्षाचे उमेदवार असून सध्याची निवडणूक लढवण्याचा त्यांचा बेत आहे. अर्थात त्यांना तिकीट मिळालं तर बरोबर, नाहीतर कुठेही घुसायची त्यांची तयारी आहे. काय वाजते? धोत्रे, लाथ मारा, लाथ मारा, लाथ. हो हो. ओ साहेब, साहेब, लवकर या. बापरे, कसली कुत्री आहे त्या वर्सोव्याची? अरे ह्यांनी कधी पोपट पाहिलेला दिसत नाही. जरा सावध राहिलो असतो ना तर एव्हा अख्खा पोपट घेऊन टाकला असता. हो ना. अहो मगाशी माझी सुद्धा 30 पंचायत झाली. धोत्रे, तुझ्याकडे कुठे आहे पोपट? अहो पोपट नाही धोतर, बघा किती ठिकाणी फाटले ते. माझी घरी जायची पंचायत झाली. रात्रीच्या वेळी कुणाला वेळ आहे तुला पाहायला? बाकीची मंडळी कुठे आहेत? ही काय आहेत ना सगळे. ना धोत्रे. अहो मी इथंच आहे. हा ठीक आहे. चारुलता. येस सर. मिस चारुलता, झाली का सगळी तयारी? होते सर. पण सर, हे तुमच्या हातात काय आहे? पोपट. माझ्या बायकोने मला प्रेझेंट देऊन आमच्या लग्नाची सिल्वर ज्युबली साजरी केली. आणि तुम्ही काय दिलात? आता मी काय देणार? ते बरोबरच आहे. ह्या पोपटाची काळजी घेतो एवढंच. एनिवे, मिस देशपांडे. येस सर. ह्या पोपटाला योग्य जागी लावा. येस सर. कोण गो पोरी तू? काय काम आहे तुझं इथं? मी इथे कुणाच्या तरी बायकोचा रोल करायला आले. ओ, हे तर नाही ना माझं नवर. नवर? बॉस, बॉस. ओ येस बॉस. हे बघ पोरी, तुला आता सगळं समजलेलं आहे. तेव्हा रावसाहेब आणि बाईसाहेब आल्यानंतर फक्त अर्धा तास तू अरुण चव्हाणची बायको असल्याचं नाटक करायचं आणि त्यांना व्यवस्थित बाटलीत उतरवायचं. हो, हे बाटलीत उतरवायचं काम माझं नाही, त्यासाठी एखाद्या आंटीला गाठा. आंटी कुठून आणायची? तुझी काय धावपळ चालली आहे? काय म्हणालीस? हा जा काम करा. चला छपेट गर्ल. हे बघ पुरी, आता आपलं सगळं ठरलेलं आहे. ठरलं काय? पैशाचं काय ते सांगा. मी 10,000 रुपये कॅश घेईन, 10,000 चेक. मी तुला ब्लँक चेक देईन. वाव. मग असं असेल तर अर्धा तासाच्या ऐवजी 35 मिनिटं मी इथे थांबेन. पण 36व्या मिनिटाला मात्र मी या लफडा सदनच्या बाहेर असेल. कारण आज मला माझ्या भावी सासूला भेटायला पुण्याला जायचंय. बाय प्लेन. ओके ओके. अरे बापरे, रावसाहेब आले वाटतो. अरे आणि अजून तुझ्या नवऱ्याचा पत्ता नाहीये. अय्या, पण माझं लग्नच कुठे झालंय अजून? बिंदो पोरी, मी तुझ्या लग्नाबद्दल बोलत नाहीये, मी त्या पुढाऱ्या अरुण चव्हाण बद्दल बोलतोय. आता 10-15 माणसं गोळा करून थांबला असेल कुठेतरी भाषण करीत. अरे नाही ना धोत्रे. अरे बघा कोण आलंय ते रे. चला मी निघतो. हे बघ पोरी, रावसाहेब आले आणि त्यांनी विचारलं की तुझा नवरा कुठे गेलाय, तर त्यांना सांगायचं काहीतरी कामासाठी बाहेर गेलाय म्हणून. हे बिंदो पोरी, तू कशाला दारू करतेस? रावसाहेबांनी पाहिलं तुला ऑफिस मध्ये? पण सर, रावसाहेब आणि बाईसाहेब नाहीये. मग कोण आहे? आपल्या कंपनीचे सेल्स मॅनेजर अरुण चव्हाण आहेत. हो का? मग तू ट्रॅफिक हवालदारासारखी काय उभी राहिलीस? हो बाजूला येऊ द्या त्या गाढवाला. आणि माझा आणि माझ्या पक्षाचा प्रचार करायचा. अरे पार्लमेंटच्या निवडणुकीचं तिकीट मिळालंय मला. आणि बंधू बघ,
निवडणूक जिंकल्यानंतर मी तुम्हाला त्या वाघमारे तावडीतून सोडणार आहे. वाघमारे साहेब? अरे वाघमारे गेला खड्डे. पण वाघमारे साहेब? वाघमारे गेला उडत. अरे अरे घोर अपमान आणि भयंकर फसवणूक चालवली त्याने आपल्या स्टाफची, याचा सोक्षमोक्ष मी लावणार आहे. मी तुम्हाला मिट्ट अंधाराकडून प्रकाश. सॉरी साहेब, साहेब मला माहित नाही तुम्ही इकडे आहात, नाही तुम्हाला तोंडावर शिव्या दिलं नसतं. अरे गप्पा बस, तुझा हा निवडणुकीचा नगारा बंद कर आणि पहिल्यांदा हा बंगला विकायला बस. साहेब मी आधी ऑफिस मध्ये गेलो होतो, तिथे मला कळलं की या बंगल्यासाठी तुम्ही एक फर्स्ट क्लास असा बकरा शोधलेला आहे. नाही आय मीन एक बकरी शोधलेली आहे. नाही आय मीन एक चार्मिंग असं गिराईक शोधलेलं आहे. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी मॅडम, तुम्ही इथे आलात तर मी स्वतः इथे उपस्थित करू शकलो नाही. पण माझी खात्री आहे, किंबहुना माझा असा विश्वास आहे की तुम्हाला आमचा हा बंगला निश्चितच पसंत पडला असेल. कारण बंद वगैरे ना. अरे गप्पा बस. ए मूर्खा, ती गिराईक नाहीये. गिराईक नाहीये? कोण आहे? तुझी बायको आहे. हा बायको? बायको त्यात इतकं चमकायला काय झालं? तुमच्या गैरहजेरीतच त्यांनी आपलं लग्न लावलंय. बसा खाली. हो मला खाली कुठं बसवताय? मी पार्लमेंटच्या निवडणुकीला उभा राहणार आहे. बंद बघा. ए तू निवडणुकीला उभा राहा, नाहीतर जाऊन झोप. माझं काही म्हणणं नाही, पण त्यापूर्वी रावसाहेब हा जो बंगला पाहायला येणार आहेत ना, त्यांच्या बोडक्यावर मार म्हणजे झालं. अहो पण जी कसं मारणार बोडक? अरे हे नाही ना धोत्रे. अरे ते चारला तर बाथरूम मध्ये अडकले, तुला बाहेर काढा. सारखी बाथरूम मध्ये अडकते. आलं का थांदरा ओढू नको. थांदरा आलं. थांदरा एक दोन हळू मारा. काय चारू? काय चारलता बाई, तुम्ही इतका वेळ बाथरूम मध्ये काय करत होतात? कपसा बाहेर निघायचा प्रयत्न करत होते सर. सर हे बाथरूमचं दार एकदा अडकलं ना कि भारी पंचायत होते सर. हो ना, मग ते अडकणार नाही असं करा. त्यात तेल थोडं तेल टाका. चला आता लवकर काम करायचं. जातो गॅरेजमध्ये. बापरे चला 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 चला, केवढी कामं पडली आहेत. तर पोरानो तुम्हाला आता सगळं समजलेलं आहे, तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. थोडक्यात आपण या बंगल्यातील सुखी विवाहित जोडप. एक्सक्यूज मी, काय झालं? मी तुम्हाला म्हणायचंय काय, या बंगल्यामध्ये मी यांच्या बरोबर तसलं काही मला जमणार नाही. का? अरे काय काय साहेब, साहेब तुम्ही आमचे मालक आहात. मालकाला जेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे. पण तुमच्या या या असल्या घाणेरड्या योजनेच्या निषेधार्थ मला माझं बोट नाईलाजाने उचलावं लागत आहे. हे नाही, हे उचलावं लागत आहे. आजचा दिवस माझ्या देशाच्या इतिहासामध्ये स्वर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अरे तुझ्या त्या इतिहासाचं ते पान मी फाडून टाकेन. हो साहेब, साहेब जरा विचार करा. नाही तुम्हाला जमणार नाही, पण तरी विचार करून बघा. माझ्या पक्षाने मलाच तिकीट का दिलं? त्यांचा मूर्खपणा. सारखे हसताय काय? अरे वा, आज तुम्हाला कल्पना नाहीये आमच्या पार्टीचे अध्यक्ष तल्यार खान सर्वांसमोर माझ्याबद्दल बोलताना काय म्हणाले. काय म्हणाले? ते म्हणाले, मिस्टर अरुण चव्हाण हे एक प्रामाणिक उमेदवार आहेत. मिस्टर अरुण चव्हाण हे एक अविवाहित उमेदवार आहेत. त्यांनी हा विजय आपल्या चारित्र्यावर संपन्न केलेला आहे. बिकॉज कॅरेक्टर इज नॉट अ गिफ्ट, इट इज अ विक्ट्री. हे ऐकताना माझं पोट, आय मीन माझी छाती अभिमानाने कशी भरून आली. सॉरी साहेब, तुमचं हे लफड्याचं काम मला जमणार नाही. तुमच्या या असल्या लफड्याच्या कामाने माझं चारित्र्य संकटात सापडण्याची शक्यता आहे. कारण माझ्यासाठी माझा देश, माझी संघटना आणि माझा पक्ष या लफडासांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. अरे हा गाढवाचा अपमान आहे. आय मीन एका हा माझा अपमान आहे. भावी मेंबर ऑफ पार्लमेंटचा अपमान आहे हा. पार्लमेंट तुझी ही निवडणुकीची पिटपीट बंद कर, नाहीतर आई शप्प सांगतो मी तुला कायमचा बसवून ठेवी. अरे तुम्ही काय मला बसवाल? अरे मला पार्लमेंटच्या निवडणुकीचं तिकीट मिळाले. तिकीट सिंगल का रिटर्न? अरे तुझ्या त्या तिकिटाची सुरळी कर आणि ठेवतोय. जाऊन तुझ्या त्या तल्यार खानला विचार तिकीट कोणामुळे आणि कसं मिळालंय ते.
म्हणजे अरे तुमच्या निवडणुकीला 10 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय मी. तुम्ही? हो हो या वाघमारेनं. म्हणून म्हणतो हा बंगला विकला ना तर पैसे, नाहीतर निवडणूक वगैरे विसरा, बसा बोमलत. बरोबर बाई म्हणतात ते खरं असेल तर आमची मोठी पंचायत होणार आहे. अरे बाप रे रावसाहेब आले वाटाले. अरे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं लग्न होऊन बरीच वर्ष लोटले. आपले लग्न? अरे म्हणजे ह्या बंगल्यातल्या विवाहित जोडप्याचं, नाही तर तुम्ही बसाल नवीन जोडप्यासारखं काहीतरी गुलुगुलू करत. हा बंगला विकायचा विसरून जाल त्या गडबडी. नाही नाही सर, मी असं काय गुलुगुलू गुलुगुलू करेन का? अरे बंधू भगिनींनो हे गप्पा बस. हे पोरी ह्या ब्रह्मचाराला त्या मारुतीच्या देवळातून अर्ध्या तासासाठी बाहेर काढ आणि नवऱ्याचे काहीतरी धडे शिकव. अहो कसे शिकवणार, देशाची केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्या पिटुकल्या खांद्यावर. गप्पा बसरे, त्याऐवजी नवऱ्याची काहीतरी जबाबदारी पटवून द्यायला. आणि हे बघ काय, मी हिला फक्त अर्ध्या तासासाठी बुक केली आहे, तेव्हा ते अर्ध्या तासात हा बंगला विकायचा. बघा जर का अर्ध्या तासात बंगला विकला गेला नाही तर तुला त्या दत्ताच्या देवळासमोर लॉटरीची तिकीट विकायला बसवी. चल येतो मी, गेलो मी, चल आता सांभाळ येतो. मी जबाबदार माणूस आहे साहेब, मी बघतो सगळं व्यवस्थित. कुठून अडकले वाघमाराच्या पिंजऱ्यात? माझ्या माझ्या राजकीय जीवनावर पाणी पडलं सगळं. तुम्हाला तुमच्या राजकीय जीवनाची काळजी आहे आणि मला माझ्या लग्नाची? अरे बापरे बाई, म्हणजे तुम्ही विवाहित आहात? नाही मी की नाही, साखरपुडीत आहे. कसल्या पुडीत? म्हणजे मी साखरपुडीत, साखरपुडा झालाय माझा. माझा भावी नवरा की नाही एक प्रख्यात वकील आहे. वकील आहे? बोमला त्याच्या आयला. म्हणजे घरची केस समजून पोचवणार मला तो. अरे बापरे केव्हापासून बेल वाजवते, लवकर दार उघडा. मी नाही कसं उघडू मला? नाही लवकर उघडा. नाही आपण तुम्ही तयार आहात ना? नाही तसे नाही हो, या नाटकाला तयार आहात ना तुम्ही? मला सांभाळून घ्या, माझं पहिलंच लग्न आहे म्हणून. मी बरेच दाखवलंय शूटिंग मध्ये. उघडू का? उघडू हो, उघडा. लाथ मारा लाथ. मला नाही तिथे. इथे मारू म्हणजे काय होतं? बेल थांबते. उघडू उघडू उघडा उघडा उघडू उघडा. टोपी 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 घाला ना. का 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 हो, गिराईकाला घालायची असते. असं रेडी का तुम्ही? येस. बघा बघा बाई रेडी? येस. शेवटी एकदाचा उघडला म्हणायचा दरवाजा. रावसाहेब ना? वा वा. ओ हो हो या 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 आलेत आलेत आलेत. बाय द वे तुम्हीच मिस्टर अरुण चव्हाण? व्हेरी गुड. बाहेर काय वादळ भरून आलंय, बहुधा जोराचा पाऊस कोसळणार असं दिसतंय. सोफिस्टिकेटेड. एवढं भरून आलं होत मला वाटलं मधीच पाऊस कोसळतो कि काय. वा वा वा. या डेरेदार वृक्षाच्या शीतल छायेखाली विराजमान झालेली ही नाजूक युवती बहुधा आपली धर्मपत्नीच असणार. होय रावसाहेब. वा. या जितक्या सुंदर आहेत तितकंच यांचं नावही सुंदर असणार. अर्थातच रावसाहेब. काय नाव आहे यांचं? राधिका. अरे वा, ऐकायला अतिशय गोड वाटलं पण काही कळलं नाही, जरा पुन्हा एकदा सांगा. राधिका. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमचं माहेरचं नाव राधिका आणि सासरचं नाव संधिका आहे वाटतं. वा वा वा. म्हणजे रविवारी ही बायको राधिका, सोमवारी संधिका, मंगळवारी मंदिका, अशा वेगळ्या वेगळ्या नावानं वावरत असल्यामुळे वेगवेगळ्या बायकांशी संसार केल्याचा काही नवीन अनुभव तुम्हाला येत असेल. बाईसाहेब तुमचं बुधवारचं नाव काय? माझ्या माहेरचं. सोफिस्टिकेटेड. माझ्या माहेरच्या गावाचं नाव तरी तुम्हाला माहितीये का? बसा 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 बसा. अरे बसा 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 बसल्या. बाय द वे मी तुम्हाला यांचा परिचय करून देतो. अवश्य. ही माझी सख्खी धर्मपत्नी शकुंतलाबाई सरपोतदार. अरे वा छानच आहे नाव. नाव ठसठशी. शकुंतलाबाई म्हणजे सरपोतदार. हे आमचा अर्धांग. हो हो तेच ते. ह्यांना कुठेतरी मी बघितलंय. बघितलंय? कुठं पाहिलंय? कुठंही पाहिलेलं नाही. हा पाहिलंय म्हणतायत का? हो पाहिलं म्हणताय का? कामाटीपर्यंत धंडेत होता काय? नाही नाही खरंच आहे ना, मी कुठेतरी पाहिलंय. काही पाहिलेलं नाही. आठवलं कुठे? मागच्याच आठवड्यात लोकप्रभेत यांचा फोटो होता मधल्या पानावर. आडवा लोकप्रभेत? आडवा फोटो? असा असा आडवा लोकप्रभेत? आणि तुमचा कुठला आडवा आलेला?
तो तो होय यायला कुठला म्हणतात कोणाला माहिती कुठला कुठला म्हणताय तो आता तो अच्छा तो तो कुठला बरं राणीच्या बागेतला राणी राणीच्या बागेत आडवा फोटो राणीच्या बागेतला बरोबर आहे त्यावेळी आम्ही हत्तीच्या उद्घाटनाला गेलो होतो कोणाच्या हत्तीच्या हत्तीच्या हत्त्याच्या त्याचं काय आहे आम्ही मोठी माणसं असल्यामुळे आमच्या मागे रोज कोणती ना कोणती उद्घाटन आहेत आज काय हत्तीचं उद्घाटन उद्या काय गेंड्याचं उद्घाटन परवा काय उंदरा मिकी माऊस हा का हसतोय सोफिस्टिकेटेड का हो अरुण काय काय नाही म्हणलं एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये कुणी बी नाही कुणी बी म्हणजे गडी बिडी गडी बिडी कोण नाही कोण नाही काय आहे आम्ही सगळी कामं आमच्या हाताने करण्यावर भर देतो सात महिन्यात जिंदाबाद वा गडी बिडी कोण नाही कोण नाही पहा पहा यांचा हा आदर्श जरा तुम्ही घ्या डोळ्यापुढे नाहीतर तुम्हाला घरातले सहसा गडी पुरत नाहीत ते आपलं ओ मिस्टर अरुण येस सर हे तुम्ही काय हलवताय सध्या मी माझा हात हलवतोय नाही ते कळलं पण या अशा आवेळी का हलवताय नाही काय झालंय की माझ्या उजव्या हाताच्या डाव्या मणक्यामध्ये छोटासा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर गेल्याच आठवड्यात मी एका स्पेशलिस्टला भेटायला गेलो होतो त्याने मला हा व्यायाम करायला सांगितलेला आहे वेळ मिळेल तसा वेळी यावेळी करत जा म्हणा अच्छा अच्छा ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम लेट मी सी मला थोडस आहे त्यातलं कुठलं काय म्हणताय तुम्ही इथे काहीही प्रॉब्लेम नाही थोडं इथे ते माकडहाड दुखावलंय होतं असं कधी कधी वयमान परत्वे माझाही एखादा मणका असा ढिला पडतो काय बरोबर की नाही खूप उपचार करून पाहिले काय कर सगळे व्यर्थ आता मात्र मला तुमच्या या स्पेशलिस्टला भेटायलाच पाहिजे अवश्य भेटा काय स्पेशलिस्ट आहे काय नाव आहे त्याचं आता नाव सांगा नाव 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 आता नाव सांगा नाव सांगतो नाव बरंच काही आहे बरंच असू दे ना पण काय आहे काय नाव हे आपलं काय झालंय बरेच दिवसात त्याची माझी गाठभेट झाली नसल्यामुळे आता नीटचं माझ्या लक्षात येत नाही पण आहे नाव आहे इंडिया लावू नका नाही खरंच आता एक मिनिटापूर्वी तुम्ही म्हणाला गेल्याच आठवड्यात मी त्या स्पेशलिस्ट कडे गेलो होतो म्हणून गेलोच होतो ना मग गेलो होतोच डॉक्टर भेटलाच नाही मग कोण भेटला हे आपला त्याचा पार्टनर भेटला काय नाव आहे त्याचं आता कुणाचं डॉक्टरचं की पार्टनरचं विचारे डॉक्टर विचारे डॉक्टर विचारे विचारे आणि पार्टनरचं डॉक्टर गायधनी 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 डॉक्टर गायधनी म्हणजे कृष्णकांत गायधनी तर नव्हे तोच तो यायला कोणाला कोण म्हणतोय कोणाला माहिती हा कृष्णकांत गायधनी ना माझ्या अत्यंत ओळखीचा मित्रच तो तुम्ही तर ओळखताच त्याला हो मला माहितीये ना राणीच्या बागेतला राणीच्या बागेत सगळी राणीच्या बागेत घाला अहो राणीच्या बागेत म्हणजे गाय धनी म्हणतोय मी गाय धनी म्हणजे गायीचा धनी बैल अशा अर्थी नाही म्हणालो हे आडनाव आहे हा एवढा मोठा ऑर्थोपेडिक आहे मला कल्पना नव्हती मलाही नव्हती बरं का मिस्टर चव्हाण मागे या गायधनीनी माझी मुतखड्याची केस हाती घेतली होती करेक्ट 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 तुमचा तो असा मोठासा मुतखडा आहे की नाही तो असा खाली वर वर खाली सुलभ व्हावा म्हणून त्यांनी मला हा व्यायाम सांगितला ते महत्वाचं नाहीये चला आपण एकदा सगळा बंगला बघून टाकूया हो चालेल सगळा बंगला एकदा आम्हाला हिंडून फिरून दाखवून घ्या कारण आम्हालाही खंडाळ्याला जायचंय रात्री प्रोग्राम आहे आणि मुलंही येतील इतक्यात नाही का हो नाथ अनाथ मुलं कुणाचं अनाथ नाही आपली मुलं राहेब काय एकदा आम्हाला मुलं व्हायच्या आठात मुलं आमची यायच्या आठा बंगला बघून टाका मुलं फार गोंधळ घालतात ना चला तुम्हाला आता हणुका धरून मी जरा वळलो की किंचाळता कसल्या हो सगळं इकडचं काळी जिकडे आलं अहो मी नाही किंचाळले वरतून आवाज येतोय मी बाथरूम मध्ये पुन्हा अडकले मला बाहेर काढा अरुण डाले
यस डार्लिंग. मी सांगायलाच विसरले. काय बाथरूम मध्ये की नाही आपली आया अडकली. आया ओड आयो आया आया अभी ध्यान में आया. राव साहेब. कोण आहे? येत आहे ना. वर यायचं म्हणजे आधार लागेल. आधार आधार मज के वडा. आई 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 आधार द्यायला मी आहे. विसरलोच मी. यावे यावे. रावसाहेब ती आमची आया आहे. आया आया. हो तिचं नाव आहे रोजी. रोजी आहे तिचं नाव रोजी. पण काय हो मगाशी तर तुम्ही म्हणत होतात की तुमच्याकडे गडीबिडी कुणी नाहीये. मग हे नाही मगाशी मी म्हणाले होते. पण आजकालचे गडी असे काही गड्यासारखे वागतात का? नाही त्यातलीच. पण आम्ही तिला ती चांगलं वागवतो. हा तिचं नाव आहे रोजी. रोजी अरे ती गोव्याकडची आहे. गोव्याकडची. तुम्ही किंचळताय का? मी काय बहिरा आहे काय? मला ऐकू येतंय. रोजी म्हणजे ती गोव्याकडची. ख्रिश्चन आहे. पण रावसाहेब तिचं एक फार मोठं दुःख आहे. काय दुःख आहे तिच? मी आहे इथे बघा. नाही त्यांना भरून आलं होतं जरा. मी बघते. सांगा तुमचं दुःख मला. माझं रोजीच होते. जेव्हा जेव्हा ती बाथरूम मध्ये अडकते तेव्हा तेव्हा तिला अरुणची मदत लागते. बाथरूम मध्ये ना अरुणची मदत. बाथरूम मधून बाहेर पडायला. गोव्याकडची आहे ना. आधुनिक बाथरूमचा स्वभाव नाही तिला. ते बरोबर आहे. तुम्हाला तर माहिती आहे गोव्याकडे म्हणजे कसं मोकळं मोकळं असतं आपलं बसलं. आणि त्यातनं मराठी येत ना. अरे हो हे आया आया म्हणता म्हणता अरुण की धरकू गया. मला वाटतं ते तिथे बसले असतील. मी बघून येते. तुम्हाला जीव कटोला दिसतो. हा सारखं सारखं त्या सोफिस्टिकेटेड नवरा बायकोंच्या समोर पोगराम पोगराम काय चालवलंय हो तुम्ही? तुम्हीच नाही का खंडाळ्याचा उल्लेख केला? त्यांचा गैरसमज व्हायला नको म्हणूनच मी म्हटलं. रात्री पोगराम आहे. शाई काय सिंगे तुला. रावसाहेब ही आमची आया. आणि आया हे आमचे रावसाहेब. आणि या आमच्या कोणाला ठोके मारत आहे या यांच्या या. आणि विशेष म्हणजे दोघं मिळून आपला हा बंगला बघायला आले. बंगलो फर्स्ट क्लास पासन पडणे को मांगता. बोरे बोरे नाही बोरे नाही आणले. आम्ही चिकू घेऊन आलो होतो. गोव्याकडची आहे ना म्हणून ती विचारते बंगला बरा आहे का. हो बरा म्हणायचं. बोरे काय बोरे कुठून आणणार आम्ही? गोवा. अच्छा गोवा म्हणून बोरे. शबरीची बोरे. बोरे साहेब लोगों के वास्ते चाय पाणी का बंदोबस्त करो बघू. शबरी शबरी गेली 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 गेली. चला शबरी आपण एक काम करूया ही गेस्ट रूम बघून टाकूया. चला या. हा जाते. काय मी म्हटलं तर फरक पडतोय का? वा बाजूला ही रूम जरा आमची जरा फारच. अरुण काय इकडे. अरे माझा जागा दाखवू दे. काय झालं तुम्हाला? काय सुचलंय भलतच बाथरूम मध्ये? मी तुला काही केलेलं नाही बाथरूम मध्ये. तसं मी म्हणत नाहीये. मग तुम्ही मला चक्क चक्क आया करून टाकलीत मुलांची. अगं मग काय करणार? गोवनीज मला काही बोलता येत नाही कोकणी. अगं मग तुम्ही शिकून घे थोड्या वेळ. मला नाहीये. तुम्ही करायला लागेल. मी अरुण तुम्ही म्हणजे अगदी खानदानी पुढारी आहात. ऑफकोर्स तिथे बंधू भगिनी नको आहे. इथे चाललाय काय? अहो संदिकाबाई तसलं काही नाहीये. मग काय? मी हिला बाथरूम मध्ये तयार करत होतो. तयार वर्षे काय कशी काय वाटली रूम? वा खूपच छान आवडली. मला आवडली की नाही? आवडली आवडली. आता काय आपण असं करूया ही मास्टर बेडरूम बघून टाकूया. इथं हिरवे पिवळे दिवे आहेत का? मला वरून खाली सोडल्यात आणि खालून काही प्रॉब्लेम येतो ना. चारू हे चारू लवकर चल वाघमारे साहेब आपली वाट बघतायत. अब हम आने को नहीं सकता. बच्चा लोग चाय मांगता. अगं अशी काय बोलतेस? काय झालं तुला?
अगं मी आता येऊ शकत नाहीये. मी आता मुलांची आया झालीये. हो आणि तीही गोवानीज. गोवन? हो. काय सांगितलं? काय वा. यावेळेचा झटका दोन्ही बाजूनी आला वाटतो. येतो असं म्हणतो. काय कशी काय वाटली रूम? वा खूपच छान. फार आवडली मला. पण का हो अरुण, त्या गोल गोल पलंगावर कुणी कुठं आणि कसं झोपायचं? हो या साइडिंगला या. जो प्रश्न खासगीत मला विचारायचा तो त्याला काय विचारताय? कसं असतं तुमचं अरुण? कसं असतं संधी का आपलं? मला काय विचारला? आपण आता चौघ मिळून बाथरूमला जाऊया. म्हणजे बाथरूम बघून टाकूया. एक प्रॉब्लेम आहे, त्याला लाथ मारल्याशी उघडत नाही. मोठी बाथरूम आहे. काळ्या कलरच्या मोराची टाईल आहे कमोडवर. आणि इथे जो हा नळ आम्ही लावलेला आहे ना रावसाहेब, विशिष्ट जागी बाहेर काढा. रावसाहेब ओरडू नका. अडकलो आता बाहेर काढा. रावसाहेब तो न धरू नका. सोडा तो न. बाहेर काढा. रोजी 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 रोजी. हा अरे ए रोजी. हा क्या है? अरे इधर आओ जरा. क्या है? नहीं कितना नहीं इतना. आया आया. क्या है रोजी? हाँ. हम चार लोग अंदर बाथरूम में अड़क गए ला है. लेकिन तुम चार लोग एक साथ बाथरूम काय को गया? झक मारने को गया. अरे तू भुगड़ो भगू. नहीं खोलने को मांगता है. अरे रोजी. हाँ. अरे वो बंडल को बुला. कौन बंडल? अरे नयन बंडल को बुला. ठहरो. नहीं ना विचित्र बाथरूम सुंदर बंगल्यात. राव साहेब. हा शबरी. बाथरूम पळेला? काय झालं? बाथरूम पळेला? नाही पळली. इथेच आहे का? रावसाहेब ती विचारते बाथरूम पाहिलीत का? अब पाहिली हे पळेला काय? गोवा. अच्छा गोवा म्हणून पळेला. बोरे बोरे पळेला. अरे वारे वा. शुकशुक. ए गोवा पण पळेला. गोवा शुकशुक. शबरी पळेला. अरे अरुण पण पळेला. पुन्हा अरुण कुठे मावळले? मला वाटतं ते तिथे बसून काहीतरी विचार करत असतात. कसला विचार? त्यांना इकडे आज तिकडेच आहे. तिकडेच आहे. काय व्हायचं? वा वा. चला आपण आता एक काम करूया. ती रूम आहे बघून टाकूया. ही पलीकडची. पण का हो अरुण, इथे सुद्धा गोलगोल पलंग आहेच वाटतं? नाही इथे गोलगोल नाहीये, षटकोनी आहे. अरे 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 बाईसाहेब, पलंग पलंग काय चालवलंय हो? पलंगाच्या आकाराने काही फरक पडत नाही. चला चला आता कशाला या गेले ते आतमध्ये. वा अरुण चव्हाण. येस सर. युअर गेस्ट टू मी इज व्हेरी बेस्ट रूम. आवडली की नाही? चला खालच्या खोल्या बघून टाकूया. सॉरी का? लेट मी गो टू द बाथरूम. नाही तसं नाही. थांबा थांबा. नाही तुम्हाला जाता येणार नाही. जाता काय येणार नाही. घाईची लागली. थोडं दाबून धरा ना. दाबून थोडं. हे असं दाबून धरता मग मुतखडा होतो. नाही पण थांबायला पाहिजे थोडस. नाही हो. नाही काय झालं माहिती? तुम्ही खाली आहे ना? खाली एक बाथरूम आहे. तिकडे आमची आया गेली. आया पुन्हा बाथरूम मध्ये गेली. आया तिची तब्येत बरी नाही आहे का? तुम्ही खाली तिला डॉक्टरकडे जाते. तुमच्या बाथरूमचं छत बघायचं मला खूप आवडलंय. मी बघतेच आता. मी पहिला नंबर लावला आहे. वाट कुणाची बघताय? जा लवकर, मलाही जायचंय. अहो कसं जाणार? आतमध्ये ती आया जाऊन बसली आहे ना. ती बघा खाली. रावसाहेब खाली या. इकडे एक स्वच्छ बाथरूम आहे. या लवकर या. या या या. गप बसाव. एखादा मनुष्य उतरते तो काय चालवलंय? लवकर या लवकर या. मला उतरू तर द्या. या या या. झाली की काय इकडे? या पटकडीत. या या या. अरे बापरे.
काय चाललंय? काय नाही. ही तुमच्या आयाची खोली? हो ही ही हीच. मी आलेच. नाही मी आलेच. नाही मी पण येते ना. चारू ए चारू काय बाहेर ये. त्या नैनाला बाहेर काय अडकले बाथरूम मध्ये झालो कर. अरे राम पळ पळ पळ. काय मुलगी म्हणजे ना. ए तू पटकन तू तर जा पटकन ते यायचं. पटकन जा. का जा पळ आधी पटकन जाणे अजिबात येऊ नको. मला तुम्हाला काय सांगायचं होतं. गेली पुन्हा बाथरूम मध्ये. अहो तिचं औषध पाणी तरी करा हो. सारखी बाथरूम मध्ये पळतीये. ही खोली कोणाची आहे? ही खोली ची मुलांची. मुलांची. मी बोलले मुलांची. अच्छा तुम्ही बोललात. हो पण आता आम्हाला त्याचा काय उपयोग होतील ना. छोटी छोटी लहान. अगो बाई हे झाड कसलं हो? हे झाड मोसंबी. मोसंबी का? नाही मलाही वाटलं हे झाड मोसंबीचंच असलं पाहिजे. पण याच्यावर अजून मोसंब्या कशा आल्या नाहीत? तुम्ही राहायला आलात ना की होतील ना अशा छोट्या छोट्या मोठ्या मोसंब्या लागतील. अच्छा अच्छा अच्छा. काय हो? हो हे फोटोतली सगळी मुलं तुमची? हो ना चारही माझी. चार? पण यात तीनच आहेत. एक दोन तीन. अगं बाई चौथं कुठं पडलं? बघू बघू बघा. हा त्याच काय आहे फोटो एनलार्ज करताना धाकटा किरण कापला गेला. पण ह्या फोटोत बघितल्यानंतर हा तुमचा मुलगा 10-12 वर्षाचा असेल असं वाटत. परवाच मी आमच्या नितीनचं 12वं केलं. 12वं म्हणजे 12वा वाढदिवस केला. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही हो. आता काय की तुम्हाला 10-12 वर्षाचा मुलगा असेल म्हणून. हो ना हो ना. माझ्या 12 वर्षाच्या मुलालाही वाटत नाही की मी त्याची आई आहे. फार लहान वयात लग्न केलं तुम्ही? अगदी मी छोटीशी अशी. हो पळून जाऊन लग्न केलं. आम्ही बँगलोरला पळून गेलो आणि लग्न केलं. अगो बाई बंगलोर का? तरीच तुमची मुलं गुटगुटीत आणि सुंदर आहेत. हो मोकळ मोकळ अगदी 7 मिनिटं चालू होत. काय बंगला सुरेख आहे. मग मग बंगला चढताना पायऱ्या किती पण फारच. मिस्टर अरुण काय हे अशा पद्धतीचं हे इतकं बुटकं झाड मी आयुष्यात प्रथम पाहतोय. मी सुद्धा म्हणजे घरामध्ये अशा प्रकारचं झाड पहिल्यांदा बघतोय. अच्छा 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 अच्छा. कसलं झाड आहे हे झाड? मोसमी. मोसमी कलिंगड. कलिंगड मोसमी. मोसमी लिंबू. लिंबू मोसमी. लिंबा मोसमी. मोसंबी. लिंबा मोसंबीच. लिंबा मोसंबीच. अच्छा अच्छा. म्हणजे कॉकटेल झाड आहे. म्हणजे झाड लिंबाचं आहे पण ज्याला मोसंबी एवढी लिंब लागतात असं हे झाड आहे. उद्दिष्ट वा छान आहे छान आहे छान आहे. वा एकूण हा तुमचा बंगला छान आहे बरं का. आवडला की नाही? पसंत पडला आम्हाला. पण एक बारीकशी अडचण आहे. आता कसली अडचण? अडचण या झाडाची आहे. झाडाची कसली अडचण? त्याचं काय आहे माझ्याकडे दोन मोठे ऑल्सेशियन कुत्रे आहेत. कुत्र्याची कसली अडचण? तसं नव्हे हो अहो घरातले कुत्रे घरातच झाड पाहिल्यावर गप्प का बसणार आहेत. काय करणार आहेत कुत्री? कुत्री काय करणार? जरा रिलॅक्स बसू देत नाही तुम्ही. बाय द वे तुम्हाला काही जनावर पाळायची आहोत? जनावर तुला विचारतायत. आमच्या 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 मुलांना मुलं नाही. किती जनावर आहेत तुम्हाला? अरे किती मुलं आहेत तुम्हाला? आम्हाला ना एक एक दोन दोन. तो मुलांचा फोटो पहा आणि मग सांगा ना. फोटो कशाला बघायला पाहिजे माझ्या मुलांचा? मला पाठवत ना मुलं. मुलं नाही म्हणजे किती आहेत ती माहिती आहेत ना. चार आहेत. चार चार. पण मुलं का मुली? दोन्ही दोन्ही आहेत. कोण किती? कोण म्हणजे दिसत नाही चड्डी कुठली. एक मुलगा तीन मुली. तीन मुली एक मुलगा. दोन्ही दोन दोन. अहो अरुण मगाशीच मी तुमच्या मिसेसला म्हणाले तुमच्या सगळ्या मुलात की नाही तुमचं प्रफुल्ल आहे की नाही. अगदी स्मार्ट आहे हो. अरे ओव्हर स्मार्ट ते म्हणत त्याला. अरे साला क्रिकेट काय खेळतो. प्रफुल्ला बद्दल नाही प्रमोद बद्दल विचारताय. अच्छा प्रमोद. अरे वा तुमचा हा एवढासा प्रमोद क्रिकेटही खेळतो का? खेळतो.
ओ खेळणार नाही का तो हो ओ केवढा झाला आता केवढा जवळ जवळ बघा एवढा असेल नाही नाही काय मी बसलोय की नाही माझी जेवढी हाईट होईल ना तेवढा झालाय बरोबर एवढा 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 झाला एवढा नक्की ना एवढा नक्की वा 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 ही तुमची एवढी उंच उंच मुलं पाहायला मिळाली असती तर मोठी बाहेर आली असती हिला असते एकेकाच्या हातात ठेवून हे एक एक कॅडबरी चॉकलेट काकूंना फार आवड आहे पण रावसाहेब आता ते शक्य नाही हो रावसाहेब कारण आम्ही आमच्या सगळ्या मुलांना अरुणच्या आईकडे पाठवलंय अरे गंमतच झालीय आम्ही सगळ्यांना अरुणच्या आईकडे पाठवून दिलेलं आहे म्हणजे माझ्या आईकडे पाठवलंय मग काय रावसाहेब मलाही सांगा नाही म्हणजे खरं सांगा म्हणजे तुम्हाला या घरात आल्यानंतर असा एक फील येतोय का फील की इथे एक अत्यंत प्रेमळ आणि असं एक अत्यंत सुखी कुटुंब नांदतंय असा काही फील येतोय का नाही संदीका नाही त्यांच्या चेहऱ्यावर तो वाटत नाही जर उभी राहू उभी राहू आता 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 बघा आता असं फील होतं का की अत्यंत सुखी असं कुटुंब नांदतंय इथे अशी पोच नको खाली घे येतोय येतोय अजूनही तर तो फील येत नाहीये आता सोडा रिफिल यायला लागला आता वा एकूण या तुमच्या बंगल्याच्या वातावरणाचा संपूर्ण अंदाज आलेला आहे तेव्हा आता आम्ही निघतो या बंगल्याचा विकत घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण अरुण मी तुमचे इस्टेट एजंट मिस्टर वाघमारेना भेटतो तोपर्यंत या बंगल्याची प्राइस वाढवून आता नाही 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 वाघमारेला तर तुम्ही ओळखताच सगळे वाघमारे मी काय म्हणतोय वाघमारे म्हणतोय राणीच्या बागेत वाघ असतो हा वाघमारे आहे वाघमारे म्हणजे फार चांगला मनुष्य वाघमारे आणि हो मिस्टर अँड मिसेस अरुण जाऊ जाऊ मिस्टर अच्छा मिस्टर अँड मिसेस अरुण अच्छा आम्ही आता निघतो बर अच्छा अच्छा निघा रावसाहेब आम्हाला एक खंडाळ्याला जायचंय रात्री प्रोग्राम आहे प्रोग्रामचं इथं कशाला चेंज ऑफ सब्जेक्ट काहीतरी वेगळं बोला सोफिस्टिकेट अरुण आमच्या वतीनं तुमच्या मुलांचा पापा घ्यायला विसरू नका हो नक्कीच घेऊ पापा मुलांचा मुलांचा अच्छा काय शबरी फर्स्ट क्लास बोरे 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 वर्गा सारखं सारखं बाथरूम मध्ये पोळे पोळे करू नको अरुणची किती पंचायत होते अरणे मजे वर्ग तुमची वर्गा तुमची मुलं तुमच्या आईकडे मुलांच्या या बाथरूम मध्ये पोळे पोळे बोरे बोरे काय लागले अहो एकदा तरी माझ्या बरोबर येऊ द्या चला चला आम्हाला खंडाळ्याला जायचंय रात्री प्रोग्राम आहे गाडीत बसा गाडीत बसा नीट नीट जा भावडकर कॉलेजचे दिवस आहे स्टार्ट झाला अहो नीट जा कासरा वडा गेलात का वडा अरे गेलं त्याच्या आईला सुटलं बाबा ए चारू नाही ना धोत्रे बाहेर या चला जरा सामानाच्या आवरावर अरे सामानाच्या आवरावर करा या नटीला घ्या कामाला नाचता काय काम करा नाही तर काय मला वेळ नाहीये मला आज माझ्या भावी सासूला भेटायला पुण्याला जायचंय बाय प्लेन माझं लग्न अरे सणा कसली पिपाणी वाजवत आहे काय झालं तुला गेले कोण गेले वाघमारे साहेब गेले वाघमारे गेला चला उद्या ऑफिसला सुट्टी पार्टी करू या पार्टी तसं नाही हो गेले मला एकटीला सोडून गेले त्या सुट्टी कॅन्सल रडू नको लालबागला माझी मीटिंग आहे तुला जाताना सोडतो मी मी हवं तर सोडते तुला गाडी नी माझ्या गाडी आता होडी आणा होडी बाहेर केवढा पाऊस पडतोय केवढं पाणी साचलंय आता होडीशिवाय कोणी जाऊ शकत नाही माझी लालबागची मीटिंग ओपन आहे परंतु तुमची मीटिंग माझी सासू तिथे ढसा ढसा रोडत आता कोण आलं अरे नको रे बाबा काय रे वाईटता घ्या अरे बापरे अरे रावसाहेब आणि बायसाहेब परत बायको 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 मेरे सपनों का वो राजा रोजी 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 काय लावलंय माझं नाव चारुलता आहे माहितीये मला तुम्ही म्हणजे एकदम मालकीण सारखंच बघायला लागला आहेच मी या बंगल्याची मालकीण मी माझ्या मालकणीच्या रोलला न्याय देते तू तुझ्या मोलकणीच्या रोलला न्याय दे ते रावसाहेब उठले असतील त्यांना चहा घेऊन जा चल पटकन हॅलो हॅलो
रावसाहेब हे कोण रे एकदम आत येऊ नकोय. मी अरुण चव्हाण आहे. जा पुढच्या दारावर. अहो असं काय तुमची बॅग आणली आहे गाडीत ना? बॅग आणली तर दारात ठेव. आत येतो ना. नाही नाही दारात ठेव आणि तिकडे बघ. दारात ठेव तिकडे बघ. काय रावसाहेब काय पाणी बिणी हवंय का? पाणी आत्ता नको नंतर. नंतर पाणी काय करतोय काय म्हातारा आतमध्ये? तुम्ही त्या म्हाताऱ्याला पाणी पाजा नाही तर निघा. मी चालले. संदीपा थांबा थांबा. तुम्ही कुठे चाललात? तुम्ही माझी बायको ते विसरू नका. मी तुमची बायको होते फक्त अर्ध्या तासासाठी. आता आपला कॉन्ट्रॅक्ट संपलाय सॉरी. असं काय करता? त्या रावसाहेबांनी विचारलं तुमची बायको कुठे गेली तर काय सांगू? कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून सांगा त्यांना. सासूला भेटायला पुण्याला गेली आहे म्हणून. काहीतरी मूर्खार्क म्हणू नका. तो म्हातारा पावसामुळे त्याचा प्रोग्राम करण्याला खंडाळा जाऊ शकत नाहीये. तुम्ही त्याच्या पलीकडे पुण्याला कुठे जाताय बोंबलायला? मग दुसरी एखादी थाप मारा. पुढारी होणार ना? मी तुम्हाला खरंच सांगतो मी अत्यंत प्रामाणिक पुढारी आहे. अरुणजी काय झालं? मुझे मजबूर मत कीजिए. आज मला माझ्या भावी सासूला भेटायला पुण्याला गेलंच पाहिजे. संदीपा भाई प्लीज माझ्यासाठी सिर्फ एक थाप मारो ना आज के दिन. थाप मारो काय? मी काय तुमच्यासारखी थापाडी नाही? थापाडी नाही? अरे वा. भर दुपारी चार चार मुलं पैदा करण्याची थाप कुणाची? तुमची का माझी? माझीच. पण तुम्ही त्या बये समोर मला एकटीला सोडली नसती ना तर मला चार मुलं झालीच नसती. काय रे हेच दुःख आहे ना आम्हा पुरुषांचं. तुम्हा बायकांना कोंडून ठेवा किंवा बाहेर मोकळं सोडा. या आईला पोरं व्हायची ती होणारच. नाही नसते की तू काही काळजी घेऊ नको. पाहुणे चांगले आहेत. काय राहसाहेब काय काय चाललंय काय तुमचं दोघांचं? आम्ही काही नाही आमचं कर्तव्य पार पाडतोय. पाडा पाडा पाडा. तुमचं हे मला फार आवडतं बरं का. तिकडे कर्तव्य बाथरूम मध्ये बोरे बोरे. रावसाहेब तुमचं काय चाललंय वर? मी इव्हिनिंग वॉक घेतोय पायी पायी. वरच्यावर? हो वरच्यावर. नाही तुम्ही इव्हिनिंग वॉक घ्या तोपर्यंत आम्ही जेवणाचं बघतो. नाही तसं जेवण जवळजवळ तयार आहे. आलो चला. Yes. Hello? Hello? Oh, hello. मी रावसाहेब सरपोतदार बोलतोय. मी बायसाहेब बोलतेय. तुम्ही हे बघा अजून फोन मध्ये वाजतं ते ट्रिंग ट्रिंग. तुम्हाला एवढी घाई कसली लागली हो? आत्ताशी कुठे फोन लावलाय ना मी? लागला नाही अजून. लागलाय उचलला नाही कुणी अजून. टाइम चाललाय. हॅलो हॅलो लागला का? हॅलो नारळीकर फोटो स्टुडिओ का? हॅलो नारळीकर साहेब आपण स्वतःच बोलताय होय. गुड गुड गुड. मी रावसाहेब सरपोतदार. काय ओळखलं नाही? असं काय करता? तुमच्या फोटो स्टुडिओ मध्ये आम्ही ऑर्डर नाही का दिली बाई साहेबांच्या बरोबर ते विशिष्ट प्रकारचे फोटो काढायचे. हा काही पोज मधले. येस 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 ऑर्डर नंबर 703. हा हा तोच. तर हे पा तुम्ही तो जो फोटोग्राफर पाठवते की नाही खंडाळ्याला? नाही 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 अहो खंडाळा ना. जागेत बदल झालेला आहे फक्त. आमचा प्रोग्राम नक्की आहे. होल्ड ऑन होल्ड. हा काय त्यांना मला पाठवणार? कुणाला पाठवायचं ते लवकर? मला उशीर होतोय. हे पहा बाई साहेब त्या कामाची घाई आणि महत्व तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. जरा प्लीज थोडा धीर धरा. हॅलो हे बघा नारळी काका. नाही एक लक्षात घ्या तुमचा तो जो फोटोग्राफर तुम्ही पाठवताय की नाही खंडाळ्यात काय तो ऑलरेडी खंडाळ्यात. काय झालं माहिती का? पावसाने थोडीशी पंचायत करून टाकलेली आहे. तेच मी पावसाने फोन फुसत होतो आपला. पावसाने फोन पंचायत झाली हो पावसाने. खंडाळ्याला जायचं होतं आम्हाला. रात्री प्रोग्राम आहे. पावसाने परपचक करून टाकला आमच्या प्रोग्रामचा. मी काय माझी पण सोय होत नाही हो इथं. तुमची सोय होते. जेवण जवळजवळ तयार होतच आहे. नंतर नंतर तुम्ही जरा वर आराम करा. जेवण जवळजवळ तयार आहे. हो चालेल. या 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 तुम्ही असं करा नंतर आराम करतच राहा. म्हणजे जेवणाचं मी बघतोच आहे. तुम्ही काय करताय? काय तुम्हाला पोहोचवतोय आतमध्ये? तुम्ही आत येत आहे? नाही मग आम्ही आराम काय करणार? खाली वा. तुमचं कर्तव्य पार पाडा. आम्ही बघतो आरामाचं काय ते. या 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 चला.
आईला आईला या म्हाताऱ्याला तुम्ही सांभाळा, मी चाललो. हो, तुम्ही कुठे चाललात? म्हातारा तर रात्रीच्या वेळी कुणाला फोन करत होतो? त्यांचा मरू द्याव, ती दोघं खरी नवरा बायको आहेत. पण आज रात्री आपलं काय होईल याचा विचार करा. काय विचार काय करायचा त्यात? असं काय करताय? त्यांच्या दृष्टीनं आपण खरे नवरा बायको आहोत. आणि खरे नवरा बायको रात्री एकत्र झोपतात. गोल गोल पलंग, एकच बेडरूम, काही धोक्यात येताय का? तुम्हाला गोल गोल पलंगावर काय झोपवताय? मी पार्लमेंटच्या निवडणुकीला उभा राहणार आहे. का? निवडणुकीला उभी असलेली माणसं झोपत नाहीत? झोपतात, तीच माणसं जास्त झोपतात, पण गोल गोल पलंगावर नाही, खुर्चीत. आयुष्यात पहिल्यांदाच मला एक चॅलेंजिंग अभिनय करायची संधी मिळतीये. पण हे जर का त्या राजू रेडेला कळलं ना, तर ते उधळेल ग बाई. राजू रेडे हे कुठलं लाडीक जनावर? जनावर नाही काही, माझा प्रियकर, माझा भावी नवरा, राजू रेडे एम LLB. हे जर का त्याला कळलं की आपण दोघे एकाच बेडरूम मध्ये, तर संपलं सगळं. संधिका बाई, काही संपायचा प्रश्न येत नाहीये. अहो, त्यांच्या समोर आपण एका बेडरूम मध्ये जायचं, ते परत आत गेले आपापल्या बेडरूम मध्ये की आपण परत बाहेर यायचं. नाही संधिके, तू काही काळजी करू नकोस, आपले पाहुणे तसे चांगले आहेत, आमच्याला कळतंय आपली किती गैरसोय आपली होती ते. पण संधिके मला ना, आपल्या या पाहुण्यांसाठी तू आज भाजी कसली केलेली आहेस? भाजी? भाजी बटाटो. बटाटो? बटाटा. छान छान, आवडते ना. आणि ते सूप कसलं केलेस? सूप कोथिंबीर. कोथिंबीर किती आवडलं बघता ना ते. आवडत ना? आणि हो, त्या परवाच्या बुरशी आलेल्या भाताचं तू काय करायचं ठरवलंयस? ओ, त्या परवाच्या बुरशी आलेल्या शिळ्या भाताचं की नाही, मी वेज पुलाव करायचा ठरवलाय. नको नाही, नको नको नको, नाही नाही नाही, माझ्या डोक्यात एक फारच सुंदर आयडिया आली. काय काय? आपण त्या भाताचं समजा वेज पुलाव केला तर? नको ना, वेज नाही करायला पाहिजे. एवढा अगदी मेजवानीचा थाट नकोय, जे काय असेल ते चालेल आम्हाला. असं काय करता तुम्ही, काळजी करू नका. अहो अरुण, तुमच्या ह्या जर मोकळे असतील ना, तर आम्हाला मोकळेपणाने गप्पा मारता येत. अरे मारा मारा मारा. नाही नाही नाही, मी अजिबात मोकळी नाही. आमचं अरुण की नाही सर्व अर्थानं मोकळ आहे. आणि विशेष म्हणजे त्याला गप्पा मारायला फार आवडतात. मग समोर कुणी असलं तरी चालतं. बाईसाहेब, आमची रोजी की नाही नवीन आहे, तिला मधनच असा हात लावावा लागतो. मी आलेचा तिला हात लावून तुम्ही आमच्या अरुण बरोबर गप्पा वरा. अरुण डार्लिंग, एन्जॉय युअर सेल्फ. कुडू 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 कुडू. फारच प्रेमळ बायको आहे बाबाजी, बघितलं कसं गेलं ते कुडू कुडू कुडू. वा, किती प्रेमळ सुंदर मोकळी बायको मिळाली तुम्हाला. आपल्या आशीर्वादानी. नाही म्हणजे आपल्यासारख्या लोकांच्या कृपा आशीर्वादानं मला ही बायको मिळालेली आहे. पण का हो अरुण, काय तुमची गाठ केव्हा पडली? आजच. हो, आजच? नाही म्हणजे काय माहितीये का, की आमच्या दोघांचं प्रेम इतकं उदात्त आहे की आम्हाला दोघांना नेहमी वाटतं की आमची भेट आजच झाली म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. पण काही म्हणा, तुमच्या बायकोकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही हो की चार मुलांची आई आहे म्हणून. हो ना, माझ्या बायकोचं सोडा. सोडा? नाही म्हणजे माझ्या बायकोचं सोडा, माझ्या भावाच्या बायकोला पाहिलंय का तुम्ही? हा, नाही पाहिलं. नाही पाहिलं? नाही ना पाहिलं. पाहाच काय बायको आहे म्हणून सांगू. अ, आठ मुलं झाली तिला. किती? आठ. आठ आहे कशी ताठ. अरे बापरे, काय आहे ते सौंदर्याचं वरदान आमच्या घराला असं वर्ण पडलेलं आहे. फार लहान वयात लग्न केलं तुम्ही? पाहिल्यात गोटे खेळत होतो. काय? नाही म्हणजे लहान लहान असतानाच. पळून जाऊन लग्न केलं ना तुम्ही? हो का? पळून 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 गेलो. असे दोघ जण पळून गेलो लांब शिवाजी पार्क वर आणि लग्न केलं. काय सांगू तुम्हाला तो शिवाजी पार्कचा सोहळा, असा प्रचंड जनसमुदाय जमलेला, अशी प्रचंड गर्दी, सगळीकडे पोलीस ब्लँड बँड वाजतोय, अशी प्रचंड गर्दी, आणि आम्ही लग्न केलं शिवाजी पार्क वर. अहो अरुण, तुमच्या मिसेस तर म्हणत होते की बंगलोरला जाऊन लग्न केलं म्हणून. हो ना, बंगलोरच्या शिवाजी पार्क वर. बंगलोर? नाही, काय काय झालं मी तुला सांगतो. आम्ही बंगलोरला गेलो होतो संदिकेच्या म्हाताऱ्याला भेटायला, पण तेव्हा कळलं की तो म्हातारा गेला दिल्लीला. आम्ही दिल्लीला गेलो तर हा म्हातारा खाली आला. जेवण जवळजवळ तयार आहे, मी आलो. बसा. अहो रावसाहेब, रावसाहेब तुम्ही ऐकलत का? तुम्ही काही म्हटलत का? सांगते ना. अहो, ह्यांचं लग्न शिवाजी पार्कच्या मैदानात झालं म्हणे. त्याचे मैदानात कधी लग्न होत नसतात. मैदानात घर पकड किवड कुस्ती असती, कुस्ती इनामी. हे पा रावसाहेब, हे नाटक मला जास्त दिवस ताणता यायचं नाही. आपण दोघं नवरा बायको नाही, आपण दोघं नवरा बायको नाही,
आपण दोघं नवरा बायको नाही असं त्या खऱ्या खऱ्या नवरा बायकोंना आपला संशय लागलाय. असू दे, तुमची शंका रास्त आहे पण तुमच्या या आरडा ओरड्यामुळे संशयाला जास्त वाव मिळतोय. तुम्ही शांतपणे या पारावर टेकून बसा, बसाई निवांत बसा. हे पहा, मी फोन करून फोटोग्राफर मागवून घेतो. फोटोग्राफर आला की मात्र रेडी राहा. येईल येईल. आता मला घरी जावं वाटतं. अरे वा, सकाळपर्यंत तुम्हाला काही हलवता येणार नाही. आपला तसा करार झालेला आहे. होल्ड ऑन, मी फोन लावलाय ना, धीर धरा जरा. किती वेळ आचरकपणा करणार कुणाच ठाऊक. सकाळपासून एक काम धड जमत नाही यांना. हॅलो, काय दचकोण्याची पद्धत आहे काही? तिकडे तोही दचकला, खाली पडलंय त्याच. हा उचलला. हो, नारळीकर साहेब का? हा, काय घाबरला काय? हा, ते पावसामुळे काही आवाज होत आहेत विचित्र विचित्र. अहो, मी रावसाहेबच बोलतोय. मगाचा मगाचा. नाही, काय झालं, मगाशी जरा डिस्टर्बन्स आल्यामुळे लाईन कट करावी लागली. हो, आता नीट ऐकून घ्या. हे पहा, तुम्ही तो जो फोटोग्राफर खंडाळ्याला पाठवणार होतात पण काय, तो खंडाळ्याला गेला ना, मग जाऊ दे ना. दुसरा एखादा फोटोग्राफर अरेंज कर. होल्ड ऑन, मी तेच सांगतोय ना, काय ते देतिऱ्या देतिऱ्या काय, जरा थांबा जरा. हा, दुसरा एखादा फोटोग्राफर अरेंज करा. अहो, एक्स्ट्रा पेमेंट देऊ ना, काय घाबरतो का आपण. हो हो, मग पाठवताय ना. हो, पत्ता आम्ही खंडाळा सोडून ज्या जागेत आहोत त्याचा. मी काही वेगळं बोलतोय का? बोंबा इथला पत्ता, इथला पत्ता काय? हॅलो, हा पत्ता, पत्ता लिहून घ्या. पेन पाहिजे एक मिनिट. का सॉरी. हा हा, तुमच्या असिस्टंट कडे मागितलं होय. मला वाटलं माझ्याकडे फोन बंद कसं मागितलं. हा घ्या घ्या, पत्ता लिहून घ्या. मिळालं ना? हा, पारला गेला की डोळ्यापुढे अंधेरी येते. हो, अंधेरीच्या पार टोकाला वर्सोवा आहे, त्याच्या टोकावरून मी बोलतोय. वर्सोव्याच्या टोकावरून बंगल्याचं नाव आहे लफडा सदन. लफडा सदन. हा हो, स्टील फ्लोअर वर आहे, सापडायला लगे. कोण आहे? फोटोग्राफरचं नाव गाडीवाला आहे म्हणे. नाही, गाडीवाला असो नाही तर साडीवाला असो, फोटो काढण्याच्या कामात तो एक्सपर्ट आहे ना. नाही काय, अशा प्रकारचा तुमचा धंदा असल्यामुळे एक्सपर्टच माणसं पाठवणार तुम्ही. ओके, बाय, वाट बघतोय गाडीवाल्याची. अच्छा, गाडीवाला येणार आणि कसा कसा काय हो चित्र विचित्र फोटो काढून तुम्हाला घटस्फोट मिळणार आहे का? नक्कीच. एखाद्या बाई अशा एखाद्या सुंदर बाई बरोबर काही चित्र विचित्र पोज मधले फोटो काढून घ्या आणि घटस्फोटासाठी ते फोटो माझ्या खऱ्या बायकोच्या हातात पडतील अशी व्यवस्था कर. मग माझी खरी बायको आपल्या दोघांचे ते तसल्या अवस्थेतले फोटो बघून संतापेल आणि घटस्फोटासाठी कोर्टाकडे धाव घेईल आणि कोर्ट आपल्या दोघांचे ते फोटो बघून घटस्फोट मंजूर करेल. असा खरा सल्ला माझ्या सॉलिसिटर खोटेनं दिलाय. बसा. अरे हो, तुमचं नाव काय म्हणाला? लीला. लीला बाई? अहो बाई नाही, नुसतीच लीला. बाई नाही? नाही. त्याला काय गणपतराव आले का काय? बरोबर, बाई आहे नावात, बाई नाही, नुसतीच लीला. बर बर, नुसतीच लीला. लीला, लीला फोटो काढताना आपण काय काय लीला करायच्या? आपण काय करायचं ग लीला? ते सगळं जाऊ द्या. काय हो, एवढ्या भयान पावसात तुमच्या त्या फोटोग्राफरला हा बंगला सापडेल का? नक्कीच. हा बंगला सापडला तर तुमची बेडरूम सापडणार नाही आणि बेडरूम सापडली तर तुम्ही नाही सापडणार. हे तुम्ही तर सापडाल की नाही? असल्या कामामुळे तुमची आणि गाडीवाल्याची चांगली धुमडी गिस्ता काढणार. मागची ओळख तर नक्कीच आहे ना तुम्ही तिकडची. काय हो, तुम्ही काय मला तसली बाई समजणार नाही का? मला चार पैसे मिळावे, तुम्हाला घटस्फोट मिळावा म्हणून ही खटपट चालली आहे. ज्याचा कलाव भर तो म्हणतो आपलाच खरं. मला काय आठवत की नाही, मला अजिबात नाही आवडत हे. मला राग येतो. हा तुमचा आवाज पेटत चाललाय. हळू हळू रागवा. मला राग येतो. अजून हळू रागवा. मला राग येतो. हा असं शाबास. कसली घाई झाली तुम्हाला एवढी? घटस्फोटाची हो, कंटाळलोय मी त्या महामायेला कंटाळलोय. काय आमची बायको आहे काय कळत नाही. आमच्या बायकोच्या डोक्यात काय राजकारणाचं वेड घुसून बसले तेच मला काही कळत नाही. म्हणजे? अहो, तुम्ही उभ्या का, बसा ना.
आमची बायको म्हणजे पक्की अगदी राजकारण वेडी हो का? आमच्या घरामध्ये सारख्या आपल्या राजकीय मीटिंग सुरू. अच्छा? हो, राजकारणी लोकांचा अड्डाच झालाय घर मध्ये. आज काय म्हणे पोलपाट नाटणं घेऊन तिकडे विधानसभेमध्ये, उद्या कांद्याची फुलपट घेऊन मंत्रालयावर, परवा रिकामे हंडे घेऊन काळ्या घोड्याखाली. बस आता एकदा तुमचे माझे काय ते तसले फोटो काढून घेतो मग तुम्ही तुमच्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. काय पंढरपूरला वेगळा हातला काय हो? हो, ही असली भाषा बोलून किती बायकांना फसवत तुम्ही? सात आठ जणी तरी. नाही नाही अहो काय बोलताय हे अहो, हा पापभिरू चेहरा पाहून वाटतं का तुम्हाला? मग म्हणून तुम्हाला विचारते फोटो काढताना आपण नेमकं काय काय करायचं? काही करायचं नाहीये. काहीतरी? काहीही नाही. आधी? नाही. नंतर करू? नाही. त्याला मग पैसे पाण्यात गेले आमचे. काय? नाही, मला एकदा गाईड करून ठेवा. काय आहे माझा हा पहिलाच प्रसंग आहे. काय? पहिलाच घटस्फोट आहे ना, लग्न पाच सात झाली आहेत. नाही, मला सांगून ठेवा काय काय करायचं फोटो काढताना. फोटो काढताना पलंगावर मी तुमच्या शेजारी बसेल. चालेल. तुम्ही फक्त तुमचा हातच माझ्या हातात द्यायचा. आणि जर का तुम्ही आचरटपणा केलात तर झालं बोंबाबोंब करताय, जा बेडरूम मध्ये जाऊन झोपा, मी अंगावर गाडी घेऊन येतो. नाही, गाडी वाला घेऊन येतो. रावसाहेब, जेवण जवळ जवळ तयार आहे का? पण काय झालंय, पावसाने जरा पंचायत आणली. तीच पंचायत झाली हो, पावसामुळे इतकी पंचायत की आम्हालाही खंडाळायला जायचं होतं. प्रोग्राम आहे. पण भाईसाहेब, मी आता लीलाला सांगत होतो. लीला? लीला? कोण लीला? कोण लीला? लीला? कोण लीला? कोण लीला? तुम्हीच म्हणलात लीला. मी हिला म्हणत होतो. मला सांगत होते. हिला म्हणत होतो. देवाची लीला किती आघात आहे. म्हणजे आम्ही इथे सहलीला आलो. ट्रिप? ट्रिप? ट्रिपला सहलीला असं फिरत फिरत आलो आणि आम्ही तुम्हा दोघांना अचूक पकडलं. आम्हाला सर्व काही समजलंय मिस्टर अरुण. समजलं? येस. राहसाहेब खरंच सांगतोय, माझा काही दोष नाही. मी खरंच सांगतो, मी फक्त अडकलं गेलं म्हणून सांगतो. घाबरू नका, घाबरू नका. यात तुमचा दोष काही नाही आहे अरुण. तेच म्हणतोय. हा सगळा दोष कोसळणारा त्या पावसाचा आहे. पावसाचा दोष आहे. बरोबर आहे. खंडाळ्याला पोहोचायचंय. रात्री प्रोग्राम आहे. पण मी एक सुचवू का भाईसाहेब? तुम्ही तुमचा प्रोग्राम इथे वरही करू शकता. सोय केलेली आहे. गाडीवाला आहेत. गाडीवाले गाडी धीरे हा करे. तुम्ही गाणी म्हणू देत ना, फटाफट मारताय का इकडे? पण आशा, तुम्ही असं करा, वर बसा, तो पण मी जेवणाचं बघतो. हे कसं जेवण? जवळ जवळ तयार आहे. नुसतंच म्हणतोय जवळ जवळ तयार आहे. असो, जे काय आहे ते आवरटासारखं गाचा गाचा गिळून घ्या. नाही, तुमचं पोट भरलं पाहिजे. हा, अगदी तृप्तपणे जेवा. फोटो मध्ये चेहऱ्यावर तृप्तीचे भाव दिसले पाहिजे. अरे सूप सूप आलं, सूप गरम गरम सूप. दादा, अरे बेल वाजली. मी दरवाजा उघडतो. माझं घर आहे. असू दे, आता हा बंगला मी विकत घेणार तेव्हा दरवाजे उघडायचा सराव मला नको का व्हायला? आपण लाच मारायला लागते. म्हणजे काय होतं? इथे लाच मारली की बेल थांबते. खाली लाच मारलं वरची बेल थांबते. मी लाथा घालतो. तुम्ही आत बघतो? नाही बघतो ना. मी बघतो ना कोण येते. काय क्विक सर्व्हिस आहे. फोन केल्या बरोबर आलो आलो गाडीवाले आलो रे. विजली विजली बेल विजली आहे. नक्कीच गाडीवाला. वेलकम वेलकम. गाडीवाला काय म्हणाला? गाडीवाला फोटोग्राफर गाडीवाला. ग्लॅड टू मीट यू मिस्टर गाडीवाला. अरे मी गाडीवाला नाही. आत्ताच तर तुम्ही म्हणालात काय गाडीवाला. मला वाटलं तुम्ही गाडीवाला. नाही हो, मी गाडीवाला नाही. मग आपण कोण? मी राजू रेडे. राजू? अरे रेडे. अरे हैराण होत आलो आणि तुला पाहिल्यावर आणखीनच हैराण झालोय. बापरे, मला ताबडतोब घरी गेलं पाहिजे. माझी आई तिथं माझी वाट बघत बसली असेल. तुझी आई तुझी नाही तर काय माझी वाट बघणार? पण मला सांग, एवढ्या भयान वाऱ्यापासून तू कसं काय आला पाहिजे? एक्सक्यूज मी जेंटलमॅन. यु आर एक्सक्यूज. मी तुम्हाला मगाशी भलताच गाडीवाला समजलो. मगापासून मी तुम्हाला सांगीन सांगीन म्हणत होतो पण आत्ता खुलासा करतोय. Yes. मी गाडीवाला नाही. मी
फटफटी वाला मी सांगतो, मी ओळखच करून देतो. हा माझा बालमित्र, लंगोटी मित्र राजू रेडे. आणि रेड्या बरा ओळख करून देतो ना, मॅनर्स नाही काय नाही. हे रावसाहेब सरपोतदार फार मोठे आसामी आहे. हॅलो. आसामी असून तर नेपाळी, मला काय करायचंय नेपाळी? मी काय स्वेटर विकायला बसतो का विजय? रावसाहेब तुम्ही लक्ष देऊ नका, तुमच्या आणि आमच्या बायसाहेब आज वाट बघतात. तुम्ही चला. नाही मी तोपर्यंत रेड्याला सांभाळ. नाही नाही मी काय म्हणतो, रेडेलाही गोठ्यात घ्या, आपलं जेवायला घ्या डायनिंग मध्ये. ओ रेडे चला, तुम्ही गोठ्यात चला, आपलं जेवायला चला. अहो दोन दोन पेंड्या घ्या खाऊन, संधिका वहिनीचे आमचं जेवण. अरे बापरे, अहो थांबा थांबा थांबा. आहा अरे वा वा वा, जेवणाचा घमघमाट. तू आता ते एक्सक्यूज मी. एक्सक्यूज. थँक्यू. मला असं सांगा, आत्ता तो मला भलताच गाडीवाला समजणारा इसम कोण? तुझी आत्ता त्याच्याशी ओळख करून दिली ना, लगेच विसरलास ओळख तू. आय सी. एनिवे, हू आर यू? अरुण चव्हाण. माय सेल्फ राजू रेडे. आय नो दॅट. हाऊ डू यू नो? नो. आपण कधी भेटलोय? नो. अरे मग मगाशी मी आत आलो तेव्हा आपण लहानपणी विटी दांडू आणि गोटे खेळत असं माझ्या अंगावर का आला? अरे गाढवा, मला त्या रावसाहेबांना असं भासवायचं होतं की तू मला आणि मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणून. अरे पण मी त्यांना ओळखतो का? अरे तुझी आत्ता ओळख नाही का करून दिलेलं? माझीच कानफडात विसरलं असतं. अरे पण त्या अगोदर मी त्यांना ओळखत होतो का? त्यांना म्हणजे कुणाला? त्यांना म्हणजे तुझ्या त्या रावसाहेबाला. अरे पण ते संधिकेला ओळखतात ना. म्हणजे संधिकाही त्यांना ओळखते? हो. तिने मला कधी सांगितलं नाही तसं. मी सांगतो तिला तुला सांगायला तसं. म्हणजे तुम्ही संधिकेला ओळखता? नॅचरली. बापरे, तिचा लोकसंपर्क वाढत चाललाय. हे बघा, तिचा आणखीन काही वाढण्यापूर्वी मला तिला इथून घेऊन गेलंच पाहिजे. इथून घेऊन जाऊ शकत नाही. आज घेऊन जाऊ शकत नाही? नाही. वाय वाय काय वाय. शी इज वर्किंग अंडर. नाही 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 नाही, ते काम अर्धवट टाकून मला तिला इथून नेलंच पाहिजे. अहो माझी आई तिथं माझी वाट पाहत बसली असेल, तिला सुनमुख बघायचंय. सॉरी, तुझ्या फटफटीचं पेट्रोल वाया गेलं. वाया गेलं? येस. रेड्या डुरकू नको. तुला माहितीये गाडवा इथे काय चाललंय? काय चाललंय? अरे गाडवा, आजची रात्र संधिकेने माझ्या बरोबर माझ्या बेडरूम मध्ये काढणं अत्यंत आवश्यक आहे. शक्य नाही. तुम्ही गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन जरी सांगितलं तरी मी तिला आज इथे ठेवणार नाही. तुमची माझी ओळख नसताना तिला इथं ठेवायची? अच्छा, म्हणजे ओळख असती तर ठेवली असती. हा. काय आलं तुम्हाला कल्पना आहे का? बदली. तुम्ही कोणाबरोबर काय बोलताय याची? ए तुला कल्पना आहे का? रावसाहेब संधी केलं मला काय समजता त्याची? आता इतकं सांगितलं ना, तेही सांगून टाका. काय समजतात तुम्हा दोघांना ते? सांगतो. बैस खाली. आता मी जे काही तुला सांगणार आहे त्यांनी तुझ्या मनावर आघात होणार आहे. मनावर? हो. तुझ्या तुझ्या हृदयाला प्रचंड घर पडणार आहेत. हृदयाला? ठीक आहे. हे बघ, काय माहिती का की रावसाहेब आणि बायसाहेब हे खानदानी जोडप आहे. खानदानी? पुढे. त्यांचा असा समज झालाय, म्हणजे निव्वळ गैरसमज झालाय की संधिकेचं आणि माझं लग्न झालेलं आहे. केव्हा? आज दुपारी 4 वाजता. आणि आम्हाला 4 मुलं पण झाली आहेत. कधी? संध्याकाळी 6 वाजता. अरे अरे, आम्हाला अजून एक काढायचा चान्स मिळाला नाही आणि तुम्हाला एकदम चारचा आहार. संधिके, अगं इथे काय चाललंय? तो आता मला गाडीवाला समजणार इसम कोण? तुझी तब्येत ठीक आहे ना? आणि हा नालायक माणूस कोण आहे? राजू, एका वेळी तुझ्या 4 प्रश्नाला उत्तर द्यायला मी असमर्थ आहे रे. एकाच वेळी 4-4 मुलांना जन्माला घालायला समर्थ आहेस? अगं लग्नापूर्वी तुला काय सुचलंय? अगं तुझा माझा लीगल साखरपुडा झाला आणि तू या नालायकाचं तोंड गोड करते. नवरा बायको, चाहिला तुम्हाला जी काय तोंड गोड करायची ना, आज किचन मध्ये जाऊन करा. बघ माझ्या माझ्या बायकोला तू मला धक्का मारू नका. व्हॉट? आय एम आउटस्टँडिंग ऍडव्होकेट. आउटस्टँडिंग ऍडव्होकेट? यस. म्हणजे कोर्टाच्या बाहेर उभा राहणार आता? अरे पॅसिमा. अच्छा, लीगल लँग्वेज माझ्याशी. काही नाही जरा वरण गरम झाले, जरा फुंकर मारतो. अशी फुंकर मारतो तू? नाही नाही नाही. आतमध्ये चला बाई, रागवलेल्या आहे. काका का त्या बशा खायला लागल्या? चला आतमध्ये चला बाई. बाईसाहेब नका हो बशा खाऊ. संधी घे, मला कळलंच पाहिजे इथे काय चाललंय ते. ताबडतोब तो बाहेर चाल. काय अरुण करते? संधी घे, संधी घे. अरुण अरुण काय घे? अरुण कुठे चालला तुम्ही? अहो नाही रावसाहेब, माझी बायको मला हाक मारती हो. असं? हो. लवकर तुमच्या बायकोला माझ्याकडे घेऊन या. बरं बरं, या लवकर. आलो चालो. संधिके, ए संधिके,
संदीका गुडी गेली सर. अरे नाही ना, तू इथे काय करतेय? तुला विसरूनच गेलो होतो मी. सगळी जण मला विसरून गेली आहेत. केव्हापासून इथे पोहोचून ठेवले मला. आता आता माझ्या घरी सोडा. अगं सर, जाऊ, पाऊस थांबला की जाऊया घरी. आता जाऊ शकत नाही आपण. मला भूक लागली हो. जेवण जवळ जवळ. तुला का सांगतोय मी हे सगळं? मला एक बरोबर. संदीका कुठे गेली सांग. आता कोणीतरी एक जाड्या तिला ओढत ताणत खेचा बाहेर घेऊन गेला. जाड्या ओढत घेऊन गेला? आता त्या रावसाहेबांनी विचारलं त्याला काय सांगू, जाड्या ओढत घेऊन गेला म्हणून. अरुण दिसता? अरुण सर. अरुण कुठे? अरुण काय? संदीका वहिनी कुठे आहे? रावसाहेब तुम्ही सूप प्यालात का? सूप? मगापासून सूप प्यायलो म्हणजे 16 वाट्या प्यायलोय. सूप पिऊन पिऊन पोट डांबरलंय माझं. म्हणजे तुम्हाला आमच्या रोजीनी दुसरं वगैरे काही दिलं नाही अजून? तिकडे दुसरं वगैरे काहीच नाही, नुसत्या बाईसाहेबांनी डिश आहेत. काय सांगता काय? त्याला काय अर्थ काय जवळण्याला? वा तुम्ही मला काय झापताय? तुम्हाला नाही मी विचारतो ना. रोजी 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 काय लावला? मराठी रोजी कित्या रे साहेबा? रोजी काय आहे तू एवढ्या या हावरट माणसाला दुसरं वगैरे काय दिलं नाही ना तू? हावरट भूक लागलेल्या माणसाला. रावसाहेब रावसाहेब तुमको मांगता हम नाही देता, हम देता देता देता. एवढी जी रोजी म्हणून देतो देतो देतो. रोजी देता देता. अरे पण आमचा पोट दुखता त्याला तुम्ही काय करता? ते जाऊ दे, इकडे या. आत्ताच्या आत्ता मला संदीका वहिनी पाहिजे. कशाला? कुठे त्या? मला डिस्कशन करायचं. इकडे 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 बागेत गेले. इकडे इकडे बागेत. इकडे बाग आहे? इथे बाग आहे. म्हणजे मी बागेत गेलो होतो की काय? असेल बहुतेक. कशा करता बागेत गेली त्यावेळी? ते हे आपला कोथिंबीर तोडायला गेले. राजू राजू. संदीके मी तुला सांगतोय बघ, माझं ऐक. तू जे काय मला बाहेर सांगितलं त्यातलं मला एक अक्षर देखील कळलेलं नाहीये. काय रावसाहेब? काय वहिनी? जेवला का? जेवला ज्या जेवलात का? जेवलात का? मी असं ओळखल्यासारखं काय विचारता? जेवला का? जेवला का वहिनी? जेवलात का? मी मगापासून जेवण पितोय. पण आमच्यासाठी एवढ्या भयान रात्री तुम्ही कोथिंबीर खोडायला बागेत कशाला गेला? कोथिंबीर? कोथिंबीर ती बागेतली खुड 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 खुड. बरं मिस्टर खुडूक, आपलं हे मिस्टर रेडे, या बंगल्यामध्ये जी वस्तू तुम्ही हस्तगत करायला आला होतात ती तुम्ही मिळवलीत की नाही अजून? नाही रावसाहेब, अजून मी ती वस्तू हस्तगत केलेली नाहीये. पण रावसाहेब मला तुम्हाला आता सगळी ही केस समजावून सांगितलीच पाहिजे. अच्छा, मी कोण आहे, मी इथे का आलो हे मला तुम्हाला सविस्तर सांगितलंच पाहिजे. बरोबर रावसाहेब. बरोबर आहे, बरोबर आहे. तुला यांना हे सगळं सांगणं अत्यंत गरजेचंच आहे की तू कोण आहे, तू इथे का आलायस, हे तुला यांना सांगायलाच पाहिजे. अरे मी सांगतोच आहे, सांगणारच आहे. तर रावसाहेब, अरे मी सांगतोय ना त्यांना. हे बघा रावसाहेब. अरे मला सांगू दे ना त्यांना. हे बघा रावसाहेब. अरे मित्र सांगतो, काय फरक पडतोय? केस एकच आहे ना, सांगा होतो तुम्ही. रावसाहेब हा आमचा राजू रेडे प्रख्यात वकील. आता काय करावं? आणि त्याला माहितीये. काय माहितीये? त्याला हेही माहितीये. हेही माहितीये की अशा प्रकारची वर्तणूक करणाऱ्या माणसाला कायदे समिती कडक शिक्षा करू शकते. काय रेडे, सॉलिसिटरचं चारित्र्य कसं असायला हवं? स्वच्छ. हे तू मलाच सांगतोयस का हो? हे रेडेच जर तुमचे सॉलिसिटर असतील. नाही नाही, म्हणजे तुमचे सॉलिसिटर जर हे रेडेच असतील तर मला वाटतं या बंगल्याच्या ट्रान्सफरचं काम रेडेच करणार असतील. काय? नाही नाही नाही, मी कुठल्याही ट्रान्सफरचं काम करायला इथे आलेलो नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, तू करणारच नाही ट्रान्सफरचं काम. काय तुला माहित नाही का? अरे हा हल्ली फक्त डायव्होर्सच्या केसेस हाताळतो. अरे वा, मग कामाचा माणूस आहे. म्हणून हा गावोगावी हिंडत असतो. पण आज इथे कशाला आलाय मला कळलेलं नाहीये. खरंच की एवढ्या भयान पावसामध्ये रेडे तुम्ही इथे आलात कसे? असं काय करता फटफटीवरून? आला का तुमचा फटफटीवाला? हो रे हो. बसा, मी बोलतोय ना त्या रेडेशी. तुम्ही काय म्हशीसारख्या ढुशी मारून आलात? मी बोलतो रेडे. रेडे काय म्हणत होता तुम्ही मगाशी? मी काय सांगत होतो तुम्हाला, मला असं तुम्हाला सांगायचं होतं की रावसाहेब, नाही म्हणजे मी असं सांगू इच्छित होतो की काय झालं म्हणजे हे काय खुणं करताय तुम्ही? मला लागले का काही? नाही काही नाही. मग अहो मला काळजी होती हो. कसली काळजी? लग्नाची. लग्नाची? म्हणजे माझ्या लग्नाची.
तुमच्या लग्नाची काळजी इथे का? म्हणजे माझी बायको. तुमची बायको म्हणजे? माझी भावी बायको. भावी बायको म्हणजे? म्हणजे तुमची भावी बायको या बंगल्यात आहे? कोणती? हा ही काय आहे रोजी. रोजी आहे की नाही? ही रोजी आहे. ही रोजी रोजी नाहीच आहे. ही रोजी रोजी नाहीच आहे. मग ही आहे मिसेस रेडे. अच्छा 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 अच्छा. अगो बाई 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 काय गमती जमती चालल्या त्या बंगल्यामध्ये? आणखीन गमती जमती माहितीये का? हे रेडे हे एक प्रख्यात वकील आहे. अरे बापरे तुम्ही टरकू नका. हो थांबा मी आपली गंमत सांगून त्याला टरकवतो ना. बरं का रेडे? अहो रेडे यांचे एक वडील सुद्धा वकील आहेत. काय झालं? एक वडील काय? नाही सॉरी यांचे वडील सुद्धा एक वकील. प्रिंटिंग मिस्टेक झाली. बर का हो मिस्टर रेडे तुमची आणि या रोजीची गाठ कुठं पडली? मी सांगते काय रावसाहेब. आमचे हे रेडे कोर्टाच्या कामासाठी सतत बॉम्बे टू गोवा गोवा टू बॉम्बे असे लक्झरीने येत जात असतात. तर एकदा काय झालं शेजारच्या सीटवर रोजी. म्हणजे बॉम्बे टू गोवा तुम्ही ही केस जिंकले. आता काय झालेलं माहिती का? काय झालंय? गंमतच झालेली आहे. कसली गंमत? आता हे लग्न म्हणजे रोजी पडली गोव्याची म्हणजे ख्रिश्चन. तर हे लग्न या रेड्याच्या नऊवारी साडीतल्या आईला काही पसंत पडलं नाही. तिने काय केलं माहितीये का? या बिचाऱ्याच्या कमरेत एक लाद घातली आणि हिला घराबाहेर काढलं. आता ही बिचारी काय करणार? दत्ताच्या देवळासमोर नाही आम्ही आहोत. आम्ही दोघं पडलो दयाळू थोडेसे कणवाळू देऊन टाकला आधार तिला इथे. आता तिला भेटायला हा रेडा अधून मधून येत असतो आमच्या इथे. पण आता एक गंमतच झालेली आहे. पुन्हा गमती बऱ्याच वेगळीच गंमत झालेली. काय गंमत झाली? आता सगळं संपलेलं आहे. संपलंय? आता सगळं संपून गेलेलं आहे. संपलं म्हणतं बोंबलायचं का? आता रेड्याच्या आईने हिला घरात घ्यायचं ठरवून टाकलेलं आहे. का म्हणून विचारतोय? कारण या रेड्याच्या गोठ्यात एक छोटस रेडकू येणार आहे. वाकू नको. वाकू नको. पाणी झालंय की नाही? हा आत्ताशी कुठे जीवात जीव आलाय. हे एका जीवात दुसरा जीव आलाय. हे जडजड बटाटे असे उचलायचे नाही भपकन वाकायचे नाही सावकाश वा. आता तुझ्या जीवामध्ये दुसरा जीव आलेला आहे. तू आता असे हे जड जड बटाटे उचलायचे नाही. बटाटे पकड. हो की नाही भाईसाहेब? हो रावसाहेब. मी इथं बसलोय. कुणालाही रावसाहेब काय म्हणताय? त्या पोरीला सांगा समजावून किती भेदरटासारखं घाबरलंय ते. तिला अनुभव नाही ना. तुमच्या अनुभवाचं ज्ञानामृत द्या तिला. अगं बया तू आता जड जीवाची झालीये. अगं बया तू आता घाबर. घाबर नाही म्हणत त्याला. आमच्यात असंच म्हणत. त्याला काय कात्रजून आलंय का काय काय कळत नाही मला. गाबण जा आता तू जा बघू नवरे को भेटो कडचं. हाती होते नाही तर काय? हातीच होत आहे. हाती होत आहे तुझ्या आईचं. आईचं? आता आईनी काय केलं आणि नवीन काय केलं? हा बघा हिच्याकडे काय. एवढीशी नाजूक सुंदर मुलगी एवढे गोड गोड दिवस तिला गेलेले तिला घरात घेत नाही म्हणजे काय? अरे पण हाती होते तुझ्या आईचं. हे हाती होते. तुम्हाला चिडायला काय झालंय? मला भूक लागली आहे. मला खंडाळ्याला जायचंय. रात्री प्रोग्राम आहे. आमचा पोय इथं घालू नका. कुठेतरी घुसताय तिकडे आतमध्ये डायनिंग मध्ये. हे मला अजिबात मान्य नाहीये. हे बघ संधी मी तुला सांगून देतो आत्ताच्या आत्ता तुला इथून गेलंच पाहिजे. राजू राजू तू जा त्या रोजी परवा जाऊन आराम कर. जा डोकं बिकट ठेवलं नाही होतं. अगं एका अनोळखी मुली बरोबर तू मला त्या खोलीमध्ये पाठवतेस. ते एका गोवानीज पाववाली बरोबर. हे बघ मी पाववाली नाही आणि गोवानीज नाही. मी शुद्ध महाराष्ट्रीयन आहे. इथे कोण काय तेच समजण्याचं झालंय. आणखीन काही धक्कादायक बातमी शिल्लक आहे का? हे बघ यांचं जेवण संपेपर्यंत मी तुला सगळं समजावून सांगते. तोपर्यंत हे बटाटे घे. आता ही बटाटेवाली कोण? काय चाललंय काय घरामध्ये? या
कानाकोपऱ्यात पोरी येतात आणि बटाटे घेऊन जात आहेत. राजू आता तूच सांग, तुला ही पाव आली हवी का ती बटाटे? मला कोणी नको. नको बघू. हे बघ, आजची रात्र मला कोणाला घरात घ्यायचं नाही. तू आज आम्ही बघतो कोणाला ते. आता कोण आलं यावेळेस? राम 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 राम. सॉरी, तुम्हाला अवेळी त्रास देतोय. अवेळी? फार भरत्या वेळी त्रास दिलाय तुम्ही मला, म्हणून तुम्हाला दरवाजा उघडायला उशीर झाला का? नाही, जाऊ दे जाऊ दे. सॉरी सॉरी. ही माझी बायको. आले. झालं काय तुमच्या या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून माझ्या गाडीला एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. अहो इकडे बघा ना, तर काय झालंय, बंपर तुटला, काच फुटली. इकडे बघा, हेडलाईट फुटला, स्टेअरिंग हातात आलं. इकडे बघा, इकडेच बघतोय ना. त्यामुळे गाडी पुढे न्यायचं माझं धाडसच होत नाही. तेव्हा तुमची हरकत नसेल तर मी इथनं फोन करून WIA कडून ब्रेकडाऊन गाडी मागवून घेतो. अहो ना, बाहेर इतका वारा आणि पाऊस सुटलाय, तेव्हा जरा प्लीज. अहो नाही, मी फोन करून गाडी मागवतो, तुम्ही असं करा. आईला माझ्या घरात मी कसं करा सांगणार, तुम्ही कोण? सॉरी सॉरी, आमच्यामुळे तुमच्या पाहुण्यांना त्रास नको. बापरे, आमच्या घरात पाहुणे? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे काय, तुमच्या कंपाऊंड मध्ये एवढ्या गाड्या उभ्या आहेत की प्रथम मला वाटलं चला बरं झालं ऍक्सिडेंट गॅरेज मध्ये झाला. पण तसं नाही, तेव्हा मी फोन करतो, तुम्ही असं कर. नाही नाही, तुमचं चालू ठेवा, मी जरा फोन करतो ना. ब्रेकडाऊन गाडी म्हणजे ब्रेकडाऊन गाडी येतपर्यंत तुम्ही इथे कशाला गोंधळ असू दे. ही माझी बायको संदिका. असू दे. आणि संदिके हे हे आणि या या. काय झालंय, आपल्या कंपाऊंडच्या बाहेर यांच्या गाडीला एक ऍक्सिडेंट झालेला आहे, म्हणून ते फोन करून ब्रेकडाऊन गाडी मागवायला इथे आलेले. म्हणजे ब्रेकडाऊन गाडी येईपर्यंत हे इथेच थांबणार? हो ना, गेले कित्येक तास आम्ही गाडीतच होतो, काही केल्या रस्ता सापडेना, उलट परिस्थिती जास्तच बिघडत चालली. हो आमची परिस्थिती तर जास्त बिघडलेली आहे ऑलरेडी. बघा ना, बाहेर पडायचा चान्सच मिळत नाहीये. हॅलो 199 कोण आहे? 199 हा काय झालंय, माझ्या गाडीला वर्षाच्या. अच्छा मी कुठून बोलतोय, मग फोन नंबर का? एक मिनिट होल्ड ऑन करा. फोन नंबर. मी कुठून बोलतोय? नाही मी कुठून बोलतोय, तोंडातन. मी तोंडातून बोलतो. अहो तसं नाही, हो मला तुमचा फोन नंबर हवा आहे. डायल वर फोन नंबर लिहिलेला नाहीये. नाहीये काय? नंबर नंबर आता नंबर पटकन सांगू टाक. अरे वा वा वा, या भाई सांगतोय, प्लीज होल्ड ऑन. डायल वरचा नंबर ना, आमच्या मुलांनी पुसून टाकला. अरे पुसलेला नंबर सांगा. काय तुझ्या मुलांनी डायल वरचा नंबर पुसून टाकला? मला हे तुझ्या मुलांचं अजिबात आवडलेलं नाहीये संदिका. माझ्या मुलांचं? मुलं काय माझ्या एकटीची आहेत काय? हो माझी आहेत. मला काय विचारते, आपल्या दोघांना मिळून झाली आहेत ना? अरे पण या गोष्टीला मी आक्षेप घेतलाय का कधी? अरे पण डायर वरचा नंबर पुसला म्हणजे काय, त्याला घरात दुसरं पुसायला काही सापडलं नाही. आता या या माणसाची केवढी मोठी पंचायत झाली आहे, त्यांनी पलीकडच्या माणसाचा नंबर काय सांगायचा? मला सांगा, मुलांना शिस्त लावायची कोणी? कोणी? जिजाबाईनी. आईनी? आईनी. मी त्यांना सकाळपासून शिस्त लावते, पण संध्याकाळी ह्यांना बघितलं की त्यांची शिस्त जाते. हे करायचं काम नाही माझं, पटकन नंबर सांगून टाकताना. या बाई सांगते नंबर. अच्छा, म्हणजे तुम्हाला आमचा टेलिफोन नंबर हवा आहे काय? मग काय मी तुमच्या फिगरचा नंबर विचारतोय? नाही नाही, आमचा टेलिफोन नंबर की नाही प्रायव्हेट आहे, तो डिरेक्टरीत पण सापडणार नाही. प्रायव्हेट नंबर सांगा, मी तो कोणालाही सांगणार नाही, मला तो फक्त त्यांना सांगायचा. तुम्हाला आमचा टेलिफोन नंबर हवाय का? हिब्रू भाषेत बोलतोय का? स्वच्छ विचारावं माणसाने की टेलिफोन नंबर सांगा बुवा. सांगतो ना, घ्या. सांगा काय एवढं? आता हे सांगताय. 872 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 चाललंय काय? हेच हे जे नंबर असतात ना छोटे छोटे, हे छोटे छोटे टेलिफोन नंबर, हे असे डायल वरती लिहिलेले, डिरेक्टरी मध्ये लिहिलेले, आपल्या टेलिफोनच्या डायरी मध्ये लिहिलेले, ते लक्षात ठेवण्यासाठी साहेब माणसाकडे अशी एक तीव्र अशी एक कुशाग्र अशी बुद्धिमत्ता लागते, अशी एक कॉम्प्युटराइज्ड अशी मेमरी लागते. लागते की नाही? लागते की नाही? ती माझ्याकडे नाहीये. नंबर सांग. अरे अरुण डा,
आले सांगायलाच विसरले सकाळी की नाही बॉम्बे टेलिफोन्स वाले आले होते का हो ना त्यांनी की नाही आपला नंबर बदलून टाकला बदलला अरे मग बदललेला नंबर सांगा तेव्हा मी घरी नव्हते आमची रोजी होती ना मी रोजीला विचारत होते रोजी रोजी आपलं हे नाही हो तुम्ही कोण असाल ते मला इथला नंबर माहित नाहीये आता या घरातल्या माणसाला माहित नाही त्याला मी काय करू प्लीज कनेक्ट मी टू WIAA दॅट्स ऑल की नाही आमच्यामुळे तुमच्या जेवणात व्यत्यय आला पण तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही मुळे असंच समजा की आम्ही इथे आलोच नव्हतो असं कसं समजायचं आईला इतके शेजारी बसून तुम्ही माझी गप्पा मारताय आणि असं कसं समजायचं वेड्यासारखं या वेड्यात का हो मला माहित नाही तुमचं नाव काय म्हणालात मी अजून काहीच नाही म्हणालो तसं नाही हो तुमचं नाव काय अरुण चव्हाण नाही नाही काय अरुण चव्हाण माझ्या आईने ठेवले नाव आहे तसं नाही हो मी तुमचं नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय किंवा तुमचा फोटो मी कुठल्या तरी न्यूज पेपर मध्ये पाहिलाय नाही हो नाही शक्यच नाही अहो पेपर मध्ये फोटो येण्यात कमी मोठाही नाही खोटाही नाही हो नाही हो तुमचा फोटो मी नक्की कुठल्या तरी न्यूज पेपर मध्ये पाहिलाय नाही हो असं होतं पण काय नाही असं होतं काय याला भास म्हणतात भास या वयात असं होतं तुम्हाला आता असं वाटतंय का हो की तुमच्या शेजारी मी बसलोय तुमच्याशी गप्पा मारतोय हे काय बसलाय गप्पा मारताय मी बसलेलो नाहीये हा भास आहे भास मला आता असंही वाटत असेल मी इथं हळूहळू उठलो आणि हळूहळू किचन कडे चाललोय हे काय चाललाय तुम्ही चाललेलो नाहीये भास आहे भास तुम्हाला आता असंही वाटेल की मागे गेलो आणि या जाड्याला धडकलो धडकलो का नाही धडकलो भास आहे भास जेवण जवळ जवळ तयार आहे अरे वा भास आहे भास भास आहे भास 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 करी भस्सकन आत काय गेला जाऊ दे तुमचा फोन लागला की नाही ना मला तरी काय माहिती डार्लिंग आजच रात्री हे इथं असं होईल म्हणून तेव्हा प्लीज असल्या या बंगल्यामध्ये कर काय झालं आता तू किंचाळीस का मला भास झाला गाडीवाला 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 व्हेरी गुड आतापर्यंत गाडीवालाच होतो मी रावसाहेब सरपोतदार गुड इव्हिनिंग सर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग काय झालंय पावर पाऊस काय पडतो काही विचारू नका अहो वादळ पडतंय पाऊस सुटलाय पण एवढ्या भयान वाऱ्या पावसात तुम्ही आला ते महत्वाचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वा 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 कॅमेरा अगदी कॉस्टली दिसतोय म्हणजे काय कव्हरच सांगताय इम्पॉर्टंट आहे व्हेरी गुड शिपवर घेतलाय 10,000 रुपयांना पण तुम्ही एक गोष्ट आणायला विसरलात साहेब काय 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 फ्लॅश गन कुठे फ्लॅश गन नाईट शॉर्ट साठी आपल्याला लागेल ना फ्लॅश गन तुम्ही काय मला वेडे समजलात समजायचं काय त्या आहे अरे फ्लॅश गन आहे कुठे फ्लॅश गन आहे आतल्या आत फ्लॅश गन आतल्या आत का बाकी तुमची नाईट शॉर्ट मधली स्पेशालिटी आम्हाला नारळीकरांनी सांगितली आहे बोलते सर माझ्याबद्दल बोलू नका मी कसला स्पेशलिस्ट वगैरे नाहीये शाबास असंच रागवायचं माझ्यावर म्हणजे इतर लोकांच्या समोर आपली दोघांची ओळख आहे असं भासवायचंच नाही बिलकुल छान छान फ्लॅश गन काय अगदी आतल्या आत अले कच्च्या आतल्या आणि फ्लॅश गन कुठे आतल्या बर बर काय तुम्ही आणलं वाटतं हे काका चाललंय का नाही नाही काय तुम्ही बोलताय काय तुम्ही थांबताय काय या बाई तुमच्या बरोबर आल्यात काय म्हणजे काय मला आधी नाही सांगायचं का या तुमच्या बरोबर येत आहेत म्हणून कशाला मी लीला बाईवर खर्च केला असता नाही आपण यांच्या बरोबर म्हणजे काय असिस्टंट म्हणून का फ्लॅश गन धरायला पण काही उपयोग होणार नाही फ्लॅश गन आतल्या दसकल्या आतल्या हे बासरे बाबा आता मस्करी पुरे हा मस्करी काय मी करतोय एनिवे आता कामाची जरा कल्पना घे इकडे बघ माझ्याकडे आणि स्वच्छ पैकी कामाची कल्पना घे हे पहा ती माझी बेडरूम तिकडे बघ कोपऱ्यात माझी बेडरूम मी आणि लीलाबाई रात्री 11 च्या टोल्याला जवळजवळ वर असू लीलाबाई आणि मी
वर जवळ जवळ असू 11 टोल्याला. अरे टोल्या तुला काही कळतंय का? हा काही मतीमंदाच्या शाळेतून आलाय का? तुझ्या लक्षात येते का मी कशा विषयी म्हणतोय? तू आत यायचं आणि स्टार्ट करायचं. कळतंय का मी कुठल्या कामाविषयी बोलतोय ते? कळलं ना? ऑर्डर नंबर 703 कळलं ना? आता कुणाच्याही दृष्टपत्तीस पडू नका. तुम्ही इथून गायब व्हा, नंतर भेटायचं आपल्याला. चला चला चला. आग पण निदान एवढा फोन तरी लागू दे. फोनची काय गरज आहे? तू इथे मी इथे वर यायचं आणि शिकायचं. आता हा माणूस जे काय बोलून गेला काय कळलं का तुम्हाला? मला तर काहीच कळलं नाही. कोण होता तो? मला काय माहिती. अरे मला वाटलं तुझ्या ओळखीचा असेल म्हणून. सॉरी रोजी, आय मीन चारुलता, मला ताबडतोब घरी गेलं पाहिजे. माझी आई तिथं माझी वाट बघत बसली असेल. मिस्टर अरुण चव्हाण, सॉरी सॉरी जेंटलमॅन. मी जेव्हा थाप मारली तेव्हा मला वाटलं की मी ज्यांना ओळखतो ते तुम्ही आहात, पण थाप मारल्यानंतर मला कळलं की मी ज्यांना ओळखत नाही ते तुम्ही आहात. बाय द वे, अरुण चव्हाण कुठे आहेत? बहिरा दिसतोय. अरुण चव्हाण कुठे? मोठ्यानं ओरडतोय, बहिरा दिसतोय. तुम्हाला अरुण चव्हाण हवेत का? नाही ग, नक्कीच बहिरा. हो हो, अरुण चव्हाण हवेत. नक्कीच बहिरा. ते त्यांच्या बायको बरोबर किचन मध्ये काहीतरी करतायत. त्यांच्या बायको बरोबर किचन मध्ये काय करतायत? आमच्या किचन मध्ये स्वयंपाक करते. हॅलो, हा डब्ल्यू आहे. हा झाले का माझ्या गाडीला त्या वर्षाच्या पुढच्या वळणावर? हो, एक ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे चाललंय काय? माझा महत् प्रयासाला लागलेला फोन तुम्ही डिस्कनेक्ट काय केला? मुस्काळात मारे नाते, काय फोन करायची गरज आहे? अरे तू इथे मी इथे वर यायचं आणि करायचं. फोन लागला की नाही? ना, माझा लागलेला फोन या नालायक माणसानं डिस्कनेक्ट केला. अशा शिव्या द्यायच्या, ओळख दाखवू नका. अजून शिव्या द्या, अजून शिव्या द्या. अनोळखी माणूस आहे. काय चला चला, अजून चालायचं नाही इथून. अजिबात ही बाई हा बुवा सुद्धा इथून हलता कामा नाही. कामाची माणसं आहेत ही दोघं जण. बंगला मी विकत घेऊ का नको? हा माणूस इथं थांबला पाहिजे. हे माणूस चल फोन उचल. तुला फोन करायचंय, फॅक्स करायचंय, काय करायचंय ते कर. आठवला? अहो हे मिस्टर अरुण चव्हाण, प्रजा आघाडीने आजच त्यांना निवडणुकीची तिकीट दिल्याची बातमी जाहीर झाली आहे. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मी पेंडसे. कोण? दूधवाले पेंडसे का? नाही, एमपी पेंडसे. अरे सुभाष पेंडसे? तुम्ही विरोधी पक्षाचे अध्यक्ष सुभाष पेंडसे? पण काळजी करू नका, तुमच्या पार्टीचे प्रेसिडेंट तल्यार खान माझे जिगरी दोस्त बरं का? अरे वा 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 वा. आणि उद्याच ते माझ्याकडे जेवायला यायचे. अरे पण ते जेवायला आल्यावर मी त्यांना सांगणार आहे काय की तुम्ही आणि तुमच्या बायकोनं एक रात्र आम्हाला निवारा देऊन आमच्यावर उपकार केले. म्हणजे माझ्या बायको बद्दल तुम्ही त्याला सांगणार तल्यार खान? तल्यार खानचं नाव कोणी घेतलं? यांनी घेतलं. आला का बहिरा? मी घेतलो. बहिरा रे बाबा, काय घेतलं? माझ्या ओळखीचा आहे तो. अरे तुझ्या ओळखीचा? पण ते आमच्या कायदे समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना जर ही माझी भानगड कळली तर माझी वकिली बोंबलली. अरे माझा आई बाबा, अरे माझा नेहमीचा एक वरती यायचं. असं काय करतात मग? एक काम करतो ना. काय? टीव्ही लाव. चालू आहे. कोण? टीव्ही चालू आहे का? म्हणजे काय एवढा मोठा बघणार टीव्ही चालू? अरे वाला 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 वाला, चटका बसला. काय बाहेर एक मोठी आग लागली, त्याचा लाईव्ह कार्यक्रम टीव्ही वर दाखवतात. चटका बसला. अरे टीव्ही नको, काय कार्यक्रम. सॉरी हा पाहुण्यांनो, कशाबद्दल? जेवण कमी असल्यामुळे आज आपल्याला चहा कॉफीवरच भागवावं लागतंय. कमी होत कुठे जेवण? जवळपास दुधाची डेअरी आहे वाटतं. नाही म्हशीचा गोठा आहे. साहेब,
ओ भाई साहेब तुमच्यासाठी पहिल्या धारेचं आणलंय दूध दूध हे तुम्ही चहा घ्या तुम्ही कॉफी घ्या तुम्ही अरे तुम्ही ऑलरेडी घेतलंय हा म्हणजे सॉरी हा पाहुण्यांनो आमच्या मुलांनी घरातले सगळे कप फोडून टाकले त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कप मधून चहा कॉफी प्यावी लागते कपातून मला दाढीचं भांडण आहे अरे मुलं म्हणजे जरा त्रासदायकच प्रकार असतो बुवा अरे काळजी करू नका काळजी करू नका हीच मुलं तुम्हाला इलेक्शनच्या वेळी कशी मदत करतात ते बघा अरे पण मला अजून आश्चर्य वाटतंय काय की तुम्ही विवाहित असताना तल्लेर खान तुम्हाला तिकीट दिलं कसं पण ते जाऊ दे जाऊ दे मिसेस अरुण बाय तुम्हाला तल्लेर खान कसं काय वाटला तल्लेर खान म्हणजे तो टोपॅज प्लेट वाला नाही नाही तिला तल्लेर खान माहिती नाहीये काय राजकारणासाठी जो असा राजकीय मेंदू लागतो ना तो तिच्याकडे नाहीये पण पेंसाहेब तुम्ही तल्लेर खानला भेटल्यानंतर आमच्या या बायको बद्दल त्यांना काही सांगू नका बघा म्हणजे तुमचं लग्न झालंय तल्लेर खानला माहित नाही म्हणजे तुम्ही त्यांना अंधारात ठेवून तिकीट घेतलंय नाही हो नाही त्या फॉर्म मध्ये तुम्ही अविवाहित असंच लिहिलं असणार नाही का तो म्हातारा तुम्हाला तिकीट देणं शक्य नाही काय माहिती का मी जेव्हा लग्न केलं की नाही म्हणजे मी जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला की नाही तेव्हा मी खरं म्हणजे अविवाहितच होतो कोण बोललं राजकीय मेंदू शालिनी ताई लीलाबाई संधिकाबाई विसाव्या वर्षी अरुण बरोबर पळून जाऊन तुम्ही लव्ह मॅरेज केलं असं मगाशी तुम्ही सांगितलं ना बरोबर आहे बरोबर आहे पळून गेलो तर पळून गेलोच होतो पण त्यावेळी नेमका संधिकेचा म्हातारा आडवा आला नाही थांबा मग मिस्टर अरुण चव्हाण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या काय 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 मग तुम्हा दोघांना चार चार मुलं झालीच कशी म्हणजे तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना काय 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 संधिकेच्या बापाचा लग्नाला विरोध होता पण मुलं जन्माला घालायला नव्हता हा काय हा काय नाही काय काय माहिती का मी आता तुम्हाला सगळं सांगूनच सांगून टाका मी सांगतो काय माहिती का ही आमची दोघांची चार मुलं आहेत की नाही आम्हा दोघांना झालेली चार मुलं आहेत की नाही ती माझी नाहीच आहे संधिकेची एकटीची आहे काय शास्त्र बदलतं का काय म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली आहे पहिल्या लग्नाची संधिका बाई तुमचं पहिलं एक लग्न झालं होतं ह्याची मला कल्पना नव्हती हा मलाही नव्हती नाही म्हणजे माझ्या पहिल्या लग्नाची तुम्हाला कल्पना नव्हती त्याची कल्पना मला नव्हती अच्छा 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 म्हणजे पहिल्या लग्नाला घटस्फोट देऊन तुम्ही हे दुसरं लग्न केलं मग त्या पहिल्या नवऱ्याचं नाव काय नाव तुम्ही सांगताय नाही मी सांगतो ना बरोबर आहे हे नाव सांगू शकणार नाही त्याचं भयंकर रागवलीय त्याच्यावर हो काय त्यांनी काय केलं माहितीये रावसाहेब काय केलं त्यांनी काय केलं माहितीये तुम्हाला मला काय माहिती असणार सांगतो ना कंपनीच्या कामासाठी कंपनी त्याला बाहेर गावी पाठवला परत आलाच नाही साला कुठे पाठवलं त्याला हे आपल्या इथे जपानला इथे जपानला हा मग तो भूकंपात सापडला असेल गेला तो खालास वाईट अरे अरे सुद्धा त्या पहिल्या नवऱ्याचं नाव आहे आपलं हे काय ते एक नाव सांगायला किती वेळ सांगतो ना राम 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 श्रीराम 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 मला सांगा त्या श्रीराम नेनेच्या चार गोडगोड मुलांचं ओझ संधिका आपल्या इवलूशा खांद्यावर कसं बरं पेळणार म्हणून मी काय केलं काय काय केलं संधिकेला हात दिला आणि श्रीराम नेनेच्या चार चार गोडगोड मुलांचं ओझ आपल्या खांद्यावर ओढून घेतलं अरे वा थँक्यू डार्लिंग माझ्या बरोबर लग्न करून त्या श्रीराम नेनेच्या चार गोडगोड मुलांचं खोच खांद्यावर घेतल्याबद्दल मी तुमची आभारी आहे नको संधिके माझे आभार मानूच नकोस का खरं म्हणजे मी स्वतःला जास्त भाग्यवान समजतो पोपटराव घाबरू नको त्यांना अरे काय 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 काही करता चार चार तरी सुद्धा तुमच्या दोघांचं हे लग्न ऍक्च्युअली केव्हा झालं झालं केव्हा खरं सांगते का मी खरं खरं बोलण्याची जबाबदारी मी घेतली ना खरं बोलायचं आता मी तुम्हाला खरं खरं काय ते सांगूनच सांगतो
तर मंडळी शिक्षिका हो तुम्ही माझ्या मंडळी आहात. कुणी मंडळी म्हणलं की काय माझं आणि संदीकेचं लग्न आज सकाळीच झालं. अभिनंदन व्हेरी गुड. अरे यू अरे वा 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 म्हणजे कळलं का आज या दोन मुलांची मधुरजनी एंडिंग नाईट मधुरजनी चांद माझा हा चिंगी मुना टुक. खरच आपल्या दोघांनाही काही कल्पनाच नाही ना की आज या दोन बाळांचा हनीमून आहे म्हणून. आपल्याला जर हे आधी कळलं असतं तर आपण दोन म्हातारे यांच्यात खोकायला कशाला आलो असतो. नाही तर काय. आणि मी तर आजपर्यंत कोणाचं हनीमून कधी डिस्टर्ब केलेलं नाही. काहीतरी बंगला मारू नका हो. आजपर्यंत तर तुम्ही कित्येकांच्या बेडरूम मध्ये घुसून त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट. अरे अरे या दोन मुलांचं आजच लग्न झालंय आणि आपण आपले कवा मी हड्डी बॅग घेऊन येतो. बॅग बॅग घेऊन एनरोल. मिस्टर अँड मिसेस अरुण थँक्यू बर का आजच्या रात्री आम्हाला निवारा दिल्याबद्दल. अरे अरे अच्छा असिस्टंट तुम्हालाही गुड नाईट बरं का. आराम करायचा आता हो. आणि तुम्हाला काही कामच नाही. फ्लॅश गन आटल्या काय चाललंय. त्यांना निरोपाची विडे देतो. रात्री प्रोग्राम आहे. नाही सांगतो प्रोग्राम आहे. मी काय म्हणतो तुम्ही कुठे जाणार. थांबा मी इकडे जरा थांबा. तुमच्या दोघात मी थांबू. काय हे दोघात तिसरा डोळ्यात कचरा वेड्यानो. अरे आज तुमचं लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्रीचं महत्व तुम्हाला कसं कळत नाही रे. आता कसलं काय महत्व. आम्हाला काय नवीन आहे त्यात. ऑलरेडी चार चार झालेली आहेत. त्यातलं एकही मूल तुमचं नाही. माझं नाही. कोणाचं आहे. सगळी मुलं रामभाऊंची. रामभाऊ कोण मला काय माहित. तो नेने भाऊ. रामभाऊ नेने भाऊ. श्री राम नेने जपानी हुतात्मा. तिंगी मुना टुक. तिंगी मुना टुक. मजे दोघं दोघं मिळून मधुरजनी करते. चिंगी मुना टुक. चिंगी चिंगी मुना टुक. तुम्ही अगदी माझी बायको असल्यासारखं काय वागताय. आहेच मी तुमच्या लग्नाची बायको. बघा त्या लोकांच्या समोर असं वागायचं. आत गेल्यानंतर असं वागायचं नाही. थापा मारण्यात तुमचा हात कोण ढळेल. अहो खरंच सांगतो संदीकाबाई मी आयुष्यात एकही थाप मारलेली नाही हो. आज जरा पहिल्यांदा चान्स मिळाला म्हणून थोडीशी बॅटिंग केली एवढंच. पहिल्यांदा चान्स मिळाला म्हणून दुसऱ्यांदा माझं लग्न लावून त्या श्रीराम नेनेच्या चार मुलांची आई करून टाकली. आईला तुम्ही मला भेटला असत तर बरं झालं असतं. मला खरं तसं बोलायला पाहिजे की तुम्ही मला भेटला नसता तर बरं झालं असतं. मी इथे एक जॉब करायला आले होते पण मला इथे तुम्ही दुसऱ्यांदा हनीमून करायला लावलात. दुसऱ्यांदा हनीमून कोणाचा. या आला तुझा डर्बीचा घोडा. ए दुसऱ्यांदा हनीमून कोणाचा. या तुझ्या चित्रसुंदरीचा. अरे मागाहून काय भयंकर परिणाम होतील तुला काही कल्पना आहे का. आय गो प्रोक्टो हॉक. राजू तुझं हॉक तक थांबव. तुला माहितीये राजू आत्ता यांनी काय केलं. परत केलं. तसं नाही रे बाबा. आत्ता यांनी माझं इथे दुसऱ्यांदा लग्न लावलं. आणि इतकंच नव्हे तर आज रात्री यांच्या बरोबर यांच्या बेडरूम मध्ये मला हनीमून करायला लावणार आहे. नाही तुला सांगून ठेवतो मी. आता तुला करता येणार नाहीये. अरे तुला माहितीये ते काय चाललंय. काय चाललंय. अरे बाबा हा पेनशा आहे ना. पेनशा कोण. पेनशा. अरे आता तो बॅग आणायला बाहेर गेला तो. बरं मग त्याचं काय. तू आमच्या विरोधी पक्षाचा अध्यक्ष आहे. मग आणि त्याचा असा समज झालाय की केवळ निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून मी फॉर्म भरताना अविवाहित असं लिहिलं. पण खरं म्हणजे मी अविवाहितच आहे. म्हणजे पूर्वी तू विवाहित होतास आणि आता तू अविवाहित आहे. अरे पूर्वी पण नव्हतो आता पण नाहीये रे बाबा. पण ते पेन्शनला काही थाप मारायला नको का. म्हणून मी त्याला काय सांगितलं. माझी आणि संदीकाची ही चार मुलं आहेत की नाही. ती माझी नाही आहेत. त्या श्रीराम नेनेची आहेत. आता हा कोण आणखी श्रीराम नेने. आता इथे मेला नाही का तो जपानच्या भूकंपात. आता इथे जपानच्या भूकंपात मेला. मेला इथे. अरे आम्ही मारला रे बाबा त्याला. बोलतोय का. अरे बाबा त्या पेन्शनला काही समजायला सांगायला नको का. मी त्याला जेव्हा सांगितलं की बाबा रे मी अविवाहित आहे तो म्हणतो तू विवाहित आहे. मी त्याला सांगितलं की बाबा रे मी खरंच विवाहित नाहीये तो म्हणतो तू विवाहित आहे. म्हणजे मला काही कळतच नाही मी काय बोलतोय. मलाही तू काय बोलतोय ते काहीही कळत नाहीये. आता ही तू माझी काय याची. तुझी. हे बघ पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या भावी बायको बरोबर तुला अख्खी रात्र बेडरूम मध्ये काढता येणार नाही. आणि मला सुद्धा त्या गोव्याच्या बॉबी बरोबर काही जमत नाहीये.
जमत नाहीये राजू, तू असं आतमध्ये काय करत होतास की तुला जे जमत नाहीये? अरे रेड्या सांग ना, तू करत का होता की तुला जे जमत नाहीये? जबरे अगं, त्या खोलीमध्ये एकच पलंग आहे. म्हणजे तू आणि बॉबी एका पलंगावर? अरे रेड्या सांग ना, पलंगावर तू करत काय होता की तुला जे जमत नाहीये? किती गेमरी काय बोलत? अगं अगं, ही पलंगावर झोपली आहे आणि तुम्ही मला कोपऱ्यात बसवलं होतं ग. राजू, तू जर कोपऱ्यातून उठून पलंगावर गेलास ना, तर मी एकदा यांच्या बरोबर यांच्या बेडरूम मध्ये गेले ना, तर परत येणारच नाही. बारीक मुस्कुटा. अरे बस तिथे सगळं समजावून सांगतो तुला नीट. सारखं आपलं मारतोय. अरे राजू काय, हे बघ, हा एकदा पेंटच्या बॅग घेऊन आपल्या खोलीत गेला ना की आपण आपापल्या पद्धतीने आपापला हनीमून साजरा करूया. आपापल्या पद्धतीने हनीमून कसा कसा सांगतो ना. संदीके, तू मास्टर बेडरूम मध्ये जा. चालेल. मी जातो किचन मध्ये. चालेल. आणि राजू, तू जा बाथरूम मध्ये. नाही, नको. का का? मला अख्खी रात्र बाथरूम मध्ये काढता येणं शक्य नाही बाबा. अरे पण का? अरे मला हायड्रोसेलोसायटिस होईल. अरे मग मी जाईन. मग तुला होईल. अरे मला हे सगळं सहन करावं लागतं बाबा, देशासाठी सगळं करावं लागतं. बंधू भगिनी, बंधू भगिनी, हे बघ, या सगळ्या गोष्टीसाठी मी तुला जबाबदार धरणार आहे. म्हणजे अॅग्रो फॅसी परसे की फॅसी परसे, म्हणजे म्हणजे का? म्हणजे एखादी व्यक्ती एखादा गुन्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून करून घेते, तेव्हा ती व्यक्ती सुद्धा त्या गुन्ह्यासाठी तितकीच जबाबदार असते. कोण कोणाकडून काय करून घेते? काही नाही हो, हा रेड्या आम्हाला वकिली किस्सा ऐकवतोय. आत्ता आम्ही जाम बोर झालो होतो. बरं झालं तुम्ही आलात यावेळी. काय रे, तुला कळते काय 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 कसला खाडा कुठं करतो? अरे वेळ काय आणि काय चाललंय काय? अरे तुझं सगळं आटोपून निघाला कायची वेळ आली? अरे त्यांना निदान परीक्षेला तरी बसू दे. माझा लागत चाललाय. असं काय काय तुम्हाला काय नाही असं काय करतोय? चला बघू तुम्ही वहिनी वहिनी तुम्ही चला. तुमच्या मागे आपोआप येते बघा. पटपट पटपट नाही सांगतो तुला मी. संधी का गुड नाईट. नाही काय नाही नाही काय नाही. माझ्या लक्षात आलं आता काय ते काय मला खाली जाऊन खालचं वर आणि वरचं खाली करायचंय. ते काम तुमचं नाही काय? ते खालचं वर वरचं खाली करायचं काम आयाचं आहे. आणि आया करत रे काय रेडे? हो. त्यामुळे ते काम रेडे करतील. काय रेडे? हो. ते उतर कपाशा. उतर कपाशा. उचल उचल बाटली. उचल तू ट्रे. उचल चल पटपट धुवून टाक सगळं. पटापट आवर. चल 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 चल. अरे नाहीतरी ह्याला आता माशा मारण्याशिवाय काय काम आहे? है की नाही? चला तू खाली तुला बघतो. असं काय करतो? नाही काय जाऊ दे गेला. काय मगा बसून मी विचारेन विचारेन म्हणत होतो ते आपले हे ते काय ते हे हो तल्यार खान. तल्यार खान आहे हो. ते इथं आता होते हे रावसाहेब. हा रावसाहेब. त्यांचं काय झालं? मी तुम्हाला तेच विचारतोय झालं काय झालं? काय झालं? त्यांच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? का अ मगापासून मला एकट्यालाच बाजूला घेतात. माझ्या मागे लागलेत ते. हा म्हणजे सारखे अशा अशा काहीतरी खुणा करतात रे. खिचिक करतात. त्यांना फोटोग्राफीचं वेळ आहे का? असे ना का? आपल्याला काय करायचंय? एकदा आमचा बंगला तरी घेतला की आपण मोकळे. तुमच्या डोक्यात आता रंगी बिंगरंगी विचार घोळत असतील. म्हणजे म्हणजे तुम्ही पत्नी प्रत्ययीचं पवित्र आणि नैतिक कर्तव्य पार पाडायला उत्सुक असणार. म्हणजे काय? म्हणजे गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सुरूच करा. हो काय आता सुरूच करतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय चाललंय काय? ओ रेडे काय तारे गिडके लावून झाले का? सगळं काय लावून झालं म्हणजे का? आता आणखीन काय लावायचं बाकी आहे का? आता तू वर कुठे चाललाय? तुझी खोली तिकडे. इकडे सगळ्या जोड्या जोड्या ते वर निघायचं. निघ निघ निघ. चल 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 लवकर. गुड नाईट. गुड नाईट रे. अहो मिस्टर रेडे, सगळा बंगला आपापली धमाल आटोपून शांतपणे निद्रिस्त अवस्थेत पोहोचलेला आहे
आणि तुम्ही पॅन्टीच्या खिशात हात कोंबून काय करताय इथे? मी हे झोपायची तयारी करतोय. खिशात हात घालून हात काढ बाहेर. कशाला आला होतोस वर? मी ते हे बाथरूमला जायचं. हो जायचं. हा ना जा उरकून ये. नाही आधी तुम्ही जा ना मग मी जातो. अरे मी इथं जवळच आहे तीन पावलावर. मला लागलं तर मी जाईन ना. तू इथे पावणे पाच पायऱ्या चढून आलायस ना. जा उरकून हे जा जा. नाही नाही नको नको. अरे जाऊ दे. मी माझा विचार कॅन्सल केलाय. काय घाणेरड विचार कॅन्सल केलाय. कॅन्सल म्हणूनच मुतखडा होत असतो. चल खाली येते. चल येते वरती विचार कॅन्सल करते. चल चल चल. आहो पण चल चल. ए तुझ्या गरोदर बायकोची खोली ती नाहीये. ती खोली तुझ्या गरोदर बायकोची. चल तिकडे. नाही एकदा सांगतोय मी खाली आलो तो वाईट मनुष्य आहे. आहो पण मी मारून मारून आज घाल. आज ऐक. चल रे बाबा. सॉरी सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही कपडे बदलताय ते. मी काही पाहिलं नाही. हे बघा माझे डोळे असे बंद होते. हो हो मिस्टर रेडे. अरे अरे च्या तुमची सुद्धा झोपमोड झाली ना त्या गरोदर बाईच्या आरडाओरडीमुळे. गप्प बसा. आमचं दार कशाला वाजवलं? मी नाही हो तुमचं वाजवलं. करून सरून परत हात वर करायला लाज नाही वाटत? निर्लज्ज बेशरम जा तुमच्या बेडरूम मध्ये. तिकडे आला एक निर्लज्ज. जा तिकडे. गुड नाईट. गुड नाईट. जो उठतो तशी वेळ घालतोय. हात पाठवतोय मला. मी असं कसं करेन? मी एक सज्जन माणूस आहे. अहो समाजात माझी केवढी प्रतिष्ठा आहे. मी एक प्रख्यात वकील आहे. माझे वडील सीआयडी इन्स्पेक्टर आहेत. ते गोळ्या घालतील तुला. नाही काय लावलंय काय दोघांनी खाली तुम्ही? नालायक माणसा तू मला सांग तू वर काय लावलंय? तुझं डोकं फोडी. अरे रात्रीचं कोण डोकं फोडलंय? कळत नाहीये हा इथे. अरे नीरव शांतता कुणीच नाही. चल रे बाबा. तिकडे कुठे? आम्ही इकडे आहोत. मग येताय ना? कुठे? बेडरूम मध्ये. कोणाच्या? माझ्या. कशाला? चला हो चला प्लीज. पैसे बघता अगदी तयार आहेत. फक्त तुमचीच वाट बघतायत. फक्त आत यायचं स्टार्ट करायचं. तू आता कशाला आला असेल? आजच तुझं लग्न झालं ना. आज जा आणि सुरू करा. काय मी सुरूच करणार होतो. पण लक्षात आलं की दारं खिडक्या लावल्यात की नाही खालच्या. पण नंतर कळलं की ते राजूने लावले असतील म्हणून. आता जातो आणि सुरूच करतो. गुड नाईट. 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 आज या मुलाची वेडिंग नाही आणि हा आपल्याला सारखा म्हणतोय गुड नाईट. हे अब्दुल खान हे 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 काय हसतोयस काय? तू काय गंभीरपणा? तुला ड्युटी वगैरे काय कळती का नाही? कसली? सगळीकडे शांतता झाली. आत यायचं. बाथरूम मध्ये चालू दिसत नाही. बेडरूम मधून बाथरूम मध्ये. अरे बाबा बाहेर पडायला चान्स मिळत नाहीये. चान्स मिळत नाहीये. पार्लमेंट मध्ये जाण्यापूर्वी अन पार्लमेंटरी भाषा करतो. संधिका संधिका बाहेर. अरे ओढू संधिका. मला काही समजतच नाही त्या गोष्टी. ही लोक म्हणजे ना बोंबा बोंब बोंबा. अरे कोणीच नाही. चल रे बाबा. अगं तुला अशा अवस्थेत त्या माणसाने पाहिलं नाही ना? त्यांनी पाहिलं म्हणून तू सरळ बाथरूम मध्ये गेला. ए भलतं काही होण्या अगोदर चल चल खालचं खालचं. राजू राजू थोडं ऐकून घे. थोडा वेळ ते रावसाहेब आणि बायसाहेब थांबलेत ना. सॉरी. हा मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही अजिबात नाही. ओ हा हा की नाही माझा लांबचा मामी भाऊ आहे. अच्छा आत्ताच जवळ आलाय लांब जा. त्याला की नाही आत्ताच कळलं की माझं आणि अरुणचं आज सकाळीच लग्न झालं म्हणून की नाही तो आमचं अभिनंदन करायला आला. राजू तुझं अभिनंदन मिळालं. हा जा जा जाऊन झोप जा. आणि हा माझ्या वतीनं रोजीची पप्पी घ्यायला विसरू नको. हा
मामे भाऊ गेला मी पण जाते. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मामे भाऊ आणि इतक्या जवळ. काय उशी आणि चादर घेऊन तुम्ही बाथरूम मध्ये काय करत होता? काय माझ्या खोलीतला पंखा फिरत नाहीये. मगाशी मी पाहिलं तेव्हा फिरत होता. हो तो बाहेरच्या वाऱ्याने असेल म्हणून जरा गरम गरम होत होता. संदीकाबाई येत वाटतात म्हणून विचार केला. तुम्हाला गरम होत आहे म्हणून विचार केला की बाथरूम मध्ये गारगार झोपावं. अहो कडी लावायचा विचार केव्हा करणार होतात. आता मीच होते म्हणून ठीक आहे. एखाद्या बाई माणसाची केवढी पंचायत झाली असती काय कळत की नाही तुम्हाला? काय बाबा हे बघ बाथरूम मधला नळ गळतोय. मी आता खाली जाऊन किचन मध्ये झोपतो. खाली कशाला जात आहे? चला चला यायला. चला तर चला. पहन के फूल खिला है फूल खिला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है बाबा. अरे बाप रे काय रे मोगली बोल बगीरा. काय तुझी काय अवस्था काय हे काय झालं? हे काय तुझ्या हातामध्ये पोपट? पोपट मला वाटलं हा पोपट आहे. काय तो आतमध्ये खोलीमध्ये बिचारा गुदमरत होता त्याला जरा मोकळ्या हवेवर काढलाय. हो म्हणून तूही मोकळ्या हवेत हिंडतोय. म्हणजे काय? आणि हे काय तुझी पॅन्ट कुठे आहे? ही काय खांद्यावर? काय खांद्यावर टाकायला पॅन्ट शिवतात? काय कल्पना नाही बुवा. कल्पना नाही तर शिवता कशाला कपडे? अशी. अरे मूर्खा वाजले किती आता. या वेळेला तुला कुठल्या बाई माणसानं या अवस्थेत पाहिला तर तिच्या कोमल मनावर केवढा आघात होईल तुला काही कल्पना आहे त्याची? केवढा केवढा? केवढा विचारतोय आणि काय प्रात्यक्षिक करून दाखवू का? काय चाललंय काय तुझं वागणं काय हे? हा पोपट काय मोकळी हवा काय पिंजरा काय? चल उतर खाली. खाली उतर. आपण डोकं फिरवतोय माझ्या काय नाही ते पक्षी नाही त्या वेळेला दाखवतोय मला. चल काय इकडे रे सारखं त्या खोलीत घुसतोय काय? चाललंय काय? काय नवटाक पावसाळ्यात झोपलीस का काय? तुमच्याकडे आहे थोडी मारीन एक मुस्कुटात घेतली नाही तर अर्धा उघडा हिंडतोयस. घेतल्यानंतर काय काय करशील कळत नाही. तुला एकदाच दाखवतो तुझ्या बायकोची खोली. ती तुझ्या घरोदर बायकोची खोली. खोली नंबर वन. चल मेरे आहो के सामने ओझल. मी नाही जाणार मुस्कुटात मारी. नको हो. मी नाही जाणार. मी जाऊच शकत नाही. कसा जाऊ मी? का? अरे मी पॅन्ट सुद्धा अख्खी घातलेली नाहीये. त्याचा विचार काढण्यापूर्वी करायचा असत. गेला. चल रे पोपट पिंजऱ्यातच आहे. असं करू नका. बघा हे बघा मी तुम्हाला सांगतो. आय आय काय आय काय ओ अहो माझी पॅन मध्ये राहिली. अहो माझी पॅन्ट आत पोपट बाहेर. मेरा सुंदर सपना भी गया. काय त्या वृक्षाच्या मागे दडलाय तो सगळीकडून दिसतोय. हो ना. तुला मी काय सांगितलं होतं हा असा वावरू नको म्हणून. बाई माणसाच्या कोमल मनावर त्याचे परिणाम होतात म्हणून. आणि तू तुम्ही काय वाकून वाकून बघताय? पोपट पोपट. तुम्ही काय लहानपणी पोपट बघितलं नाही का कधी? खरोखर मला त्या ग्रहस्थाबरोबर कडक व्हावं लागणार आहे. गेला पुन्हा त्या रूम मध्ये तो एक माठ्या फोटोग्राफर भेटलाय. पण त्यात माणसाचे फोटो अजून येत नाही. त्याच्याबरोबर मला कडक व्हावं लागणार आहे. तुम्ही काय उभ्या राहिलाय तिथे मुखा स्तंभासारख्या? आज चला नाही तर मला तुमच्या बरोबरही कडक व्हावं लागेल. बोलू नका. होऊन दाखवा. अहो तुमच्या समोर माझं शिरखंड झालंय. आता कसं काय कडक व्हायचं? संदीके झालं एवढं पुरे झालं. आता मी खाली जाऊन एकटाच किचनच्या बेसिन मध्ये झोपतो. एकटेच झोपणार? एकटा कशाला? वाघमाराच्या कृपेने घुशी उंदीर झुरळ आहेत ना. त्यापेक्षा मी काय वाईट आहे? नाही
आता फोटो काढले फोटो काढले तू फोटो काढले कोण फोटो काढले आमचे कुठेतरी नको त्या अवस्थेतले फोटो काढले बेशरम बेहया बेके बे बे दुनिया आ शिव्या कोणाला देत आहे अरे तुझ्या गोल तोंडावर तुला देतोय काही कळत नाही तुला मला कशाबद्दल मला का तू भलत्या माणसाला गिराईक समजलं म्हणजे तुम्ही आमचे फोटो काढलेत कोणाच्याही खोलीत घुसून नको त्या अवस्थेतले फोटो काढायची विकृती मला नाही आय एम मेंबर ऑफ पार्लमेंट मग कॅमेरा गळ्यात अडकून काय हिंट माझ्यावर शिंतोडे माझ्यावर शिंतोडे मी उद्या तुम्हाला कोर्टात खेचेन येत नाही जा असं आपल्या तर कोणी फोटो नाही ना काढले अरे काय दिशाने आपले कोणी फोटो काढेल नाही एकेकाची हालत बिघडवून ठेवली ना हालत तिकडे माझी बिघडलीये माझ्या संदिकेच्या नको त्या अवस्थेतले कुणीतरी काढले लोको ऐका 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 हा नालायक स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय की याचे आणि संदिकेचे नको त्या अवस्थेतले कोणतरी तुझा काय संबंध आहे का ह्याच्यात अरे वा संबंध आहे का म्हणे चोर तो चोर वर शिरजोन थांब तुला कोर्टातच खेचतो आणि तुम्हाला सगळ्यांना साक्ष द्यायला यायला लागेल अरे गाढवा अरे कोर्टात कसला खेचतो अरे मी भावी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे माझं रेप्युटेशन खराब नाही का होणार अरे अरे काहीतरी काय बोलताय तुमच्या रेप्युटेशनला धक्का लागायचा प्रश्न येतो कुठे तुमचे फोटो तुमच्या बायको बरोबरच काढले नाही काय अरे आम्ही सगळे येऊ ना साक्ष द्यायला अरे यायलाच लागेल तुला साक्ष द्यायला असं काय याची बाजू घेतो असं काय ओरडतो चल 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 आपण जाऊ ते त्याची बाजू घेतली तरी तेच बोल अहो आता हे तरा तरा आतमध्ये जे ग्रहस्थ गेले ते खरोखरचे खासदार आहेत का म्हणजे काय नाही म्हणजे दिल्लीचे आहेत का आपल्या लोकल गल्ली नाही दिल्लीचे आहेत खरे आणि आमच्या ते विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत हो म्हणजे तल्यार खानांची सुद्धा ओळख असेल ते फारच चांगली तल्यार खान ते आमच्या कायदे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना जर कळलं की मी असा या लफड्यामध्ये अडकलो तर माझी वकिली बोंबल्ली अच्छा आता मला कळलं मगाशी तल्यार खानाचं नाव काढल्यानंतर याची का सटपटली ते सटपटली काय काहीतरी काळा बेर आहे काही काळा बेर नाहीये काही काळा बेर नाहीये मी माझ्या सत्यनिष्ठतेशी एक रूप आहे आधी पॅन बरोबर एक रूप हो मी वर्चू मी इन वॉल ए मी अगोदर पॅन घाल मगापासून सांगतोय पॅन तुम्ही का पुन्हा वाकून बघताय पॅन्ट नाहीये ते सांगतोय रात्रीचं दचकून उठला म्हणजे करू काय मी मगाशी फुल पॅन्ट होती अंगावर तेव्हा विचारलं होतं त्याला का रे बाबा तो तू आहेस का हा म्हणला तो मी नव्हेच मग मी त्या माठ्याला विचारलं खासदार म्हणतो स्वतःला तू तू आहेस का तो म्हणतो तो मी नव्हेच अरे हा हा नाही तो नाही तो कुठे गेला अहो गेला असेल कुठेतरी हा हा नाही तो नाही गेला असेल तुम्ही आपल्या आत चला कशाला आपले काढायचेत ना काय दोन लिहिलू 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 अरे माझं मी काही नाही केलं मला एक सांग अगोदर एक सांग काय तू माझ्या भावी बायको बरोबर आज बेडरूम मध्ये काय करत होता काही नाही रे राजू यांना की नाही झोप येत नव्हती ना म्हणून मी यांना वारा घालत होते असा एवढं जाऊन चल हो ना एक काम कर जा त्या मुलांच्या खोलीत जाऊन झोप जा आज मी याच्या बरोबर झोपणार आहे चल रे घाणेरडा ए तुझ्यावर डोळा ठेवायला सी 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 मी माझ्या आईच्या आज्ञेत आहे मला तसल्या वाईट सवय नाही आहेत तसले म्हणजे कसले रे तसले म्हणजे तसले अरे चिडतो कशाला मग चिडू नको तर काय करू चिडू नको तर काय करू माझ्या जागी तू असतास आणि तुला रात्रभर अख्खा या खोलीमध्ये एका गोवानीच पावाली बरोबर ठेवलं असतं तर तुझं काय झालं असतं गोवानीच नाही आणि पावाली सुद्धा नाही मी शुद्ध महाराष्ट्रीयन आहे झाली का विधानसभा सुरू तुमची काय रे काय रे तुम्ही लोकांनी काय गोंगाट चालवलाय हा अरे तुमच्या या गोंगाटामुळे आमच्याच्यानी आत काही होत नाहीये ओ अरुण अरुण चला बरं चला तुम्ही तिथे काय उभे राहिले चला काय पद्धत आहे आणि म्हणजे चला तुम्ही त्याचं ऐकू नका हे घाबरे बोंब बोंब नाही पाहिजे टार्झन वगैरेस की काय तू मूर्ख ते झाड उपटायचं विचार आहे का तुझा आता ए रोजी त्याला आतमध्ये क्वाट खाली नेऊन बांधून घाल त्याला आणि तू सुद्धा जरा जपून बरं का काय काय ते ढोई झालंय की नाही बाप हा सांभाळून घेऊन जा
दारोगडा मला बघायचंय, दारोगडा मला बघायचंय, मला बघायचंय. काय तुला काय बाथरूम मध्ये काय बघायचंय काय? मला जायचंय. मग जायचंय तर बघण्यासारखं काय? तुला भीती वाटते का? चल मी पहारा करतो, जा मी आहे ते, जा गट्टे लावून घे, दारे मी आहे ते, जा. काय बघायचंय तुम्हाला? मला कुठे काय बघायचं? आमचं कशाला वाजवलं? मी कशाला वाजवू तुमचं? वाजवायचं तर मी माझं वाजवी. वाजवा ना कुठे वेळ आहे का? काय काय करतोय? हा पेंडसे साहेब, ओ तात्या, ओ मामा, ओ राव साहेब, खरच खासदार आपली माफी मागायची. सकाळी सकाळी नाही, मला आत्ता तुमच्या खोलीत यायचंय. कशाला माझ्या खोलीत यायचंय? मला बाईंचे दोन्ही पाय उचलून असे कपाळाला लावायचे. उद्याने मला आहे. अरे अरे उद्या सकाळी भरपूर वेळ. बाईंचेच पाय धरतो मी. सगळ्यात आत गेलेले मार्ग मोकळा आहे, जाऊन खाली मुलांच्या खोलीत झोप जा. ओके, पण मी राजूला सांगून टाकते की आमचा दोघांचा साखरपुडा मोडला म्हणून. नको ग, त्या बिचाराला धक्का बसेल. बसू दे. हे बघ, मार्ग मोकळा झाला की तू परत वर ये. परत चालेल. येशील? ओके डार्लिंग, आय विल कम बॅक. कसला आवाज झाला? कसला आवाज झाला? काही नाही, हाताला घाण लागली, साफ करताना आवाज झाला. हात साफ करताना असा आवाज येतो काय? आमच्या घेतो हा बघ. कुठे पुढे? मी आता चाललो. कुठे झालं? कुठे येणार तुझ्या बरोबर? कुठे? आतमध्ये. नाही रे मी येणार. नाही रे त्यावर डोळा ठेवायला येणार. अरे नजर ठेवायला येणार. ये बहिणीचं लग्न झालं, वहिनी खाली आणि यांच्या रूम मध्ये. अरे बाप, चट चट चट. रेडे, तुम्ही यांच्या रूम मध्ये काय करत होता? याच्यावर डोळा ठेवतोय. अरे आमचे कोणीतरी फोटो काढले, दाखवत्या अवस्थेत ते फोटो काढले. हो तुम्ही काढले? काही लागले काय? तुम्ही काढले का? माझ्याकडे कॅमेरे काढतो. नवीन दिसते काय? काय कोणास तो मुलगी कळते मला. मागा काय बोलायस? गेले कित्येक तास त्यांनी मला इथे कोंडून ठेवले. जाऊ दे जाऊ दे. चांगलं चाललंय. अरे अरे अरे, घर का अनितीचं धाम? हे अनितीचं धामच असलं पाहिजे. फोटोग्राफर येतो, फालत्यात माणसाचे फोटो काढतो. उद्या तल्लेरखान भेटला की मी त्याला सांगणार आहे बरं का की तुम्ही त्याला फसवून तिकीट घेतलंय म्हणून. अहो नुसतं एवढं नाहीये, अहो आजच यांचं लग्न झालं आणि ती रात्र त्यांनी त्यांच्या या तरुण सुंदर बायको बरोबर न घालवता एका जाड्या हापचट्टीतल्या पुरुषा बरोबर घालवली. काय अभिमानीने सांगते. इकडे ये. माझ हिच्याशी लग्न जमलेलं आहे. अहो बाई, हे काय गांजा उडला का? सोड, संदीका वहिनीचा हात कसा धरतोस? अरे तू तर त्या गोव्याच्या बॉबीच्या बेबीचा बाप आहे. गोवा नाही, बॉबी नाही, बेबी नाही, बाप नाही. अरे बापरे, मी शुद्ध महाराष्ट्रीय नाही. माझं नाव चारुलता देशपांडे. अरे बापरे, मी तुमच्या सगळ्यासाठी हा बंगला इथे सजवायला आले आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला प्रेग्नंट केलं. नाही मी नाही रे. मला बेशुद्ध पडावं असं वाटतंय. कुठे पडू? इकडे 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 इकडे.
इकडे उद्या कल्याणकर भेटला ना की मी तुमचं हे वॉटर ग्रेड प्रकरण जाहीर करणार आहे. त्या गेटचा नळ मी उघडा करीन. आईला दोन दोन मिनिटं कल्याणकरांची हुल कुणाला देतो. माझं लग्न झालेलं नाही. जाऊ रावसाहेब शिंकताय काय? माझं नाक तरी हललंय का? फक्त पोट हलतय. ओ पेन्शन तुम्हाला वस्तूची ती माहिती आहे काय? अहो हा बंगला विकायची जबाबदारी वाघमारांनी माझ्यावर टाकली म्हणून सगळं नाटक चाललंय इथे. बाईसाहेब कशाला शिंकताय उगाच? मी कुठं शिंकले? आवाज खाल्ला येतोय. फोटोग्राफर आहे. गाफर बाजूला सगळे. गाफर नाही फोटोग्राफर. ए अर्धे केस गेले जरा थांब. तू कोणाशी बोलतोस तुला कल्पना नाही. फोटोग्राफर आहेस ना तू? अरे गधड्या तू आमचे फोटो काढायला इथं आलास आणि या मंडळींचे फोटो काढून केवढा गोंधळ घातलायच्या बंगल्यामध्ये. साहेब काय ऐकतोय काय मी? हे काय सुचलं तुम्हाला नको त्या वयात? हे नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. थांबा थांबा मी तुमची ओळखच करून देतो. या ज्या बाई आहेत ना त्या बाईच नाही. बघू 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 काय बघतोस मी? हिरव्या हिरव्या. अरे बाई नाहीत म्हणजे तशा बाई आहेत. बाई नाहीत म्हणजे ही माझी बायको नव्हे. माझ्या खऱ्या बायकोकडून घटस्फोट मिळवण्यासाठी अशा एखाद्या बाईंबरोबर काही फोटो काढून घ्या असा मला एक सल्ला वकिलाकडून मिळाला. म्हणजे हे पाडोत्री लपड. माझ्या आईला तर कळलं ना की मी अशा पांगडी माणसांबरोबर जेवलो तर तिला ओकार. बापा आरामशीर आपल्या गप्पा ऐकतोय. इकडे इकडे इकडे. अरे अरे तुला नारळीकरांनी पाठवलं नाही इथे. कोण नारळीकर? अरे पण तू गाडीवाला ना? मी गाडीवाला नाही आणि माडीवाला नाही. तू आहेस? मी आहे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. हा असला? अरे मग तू आला होतास कशाला इथे? अहो यांच्या बायकोने मला यांचे फोटो काढायला सांगितले होते म्हणून मी इथे आलो. यांची बायको इथेच आहे. मला पण घ्या आता ते तिकडे गेलेत आतमध्ये पंढरीच्या वारीला. एक गोष्ट मला कळत नाहीये. काय? ही यांची बायको नाहीच आहे तर आतमध्ये हिच्याबरोबर इतक्या वेळ करत काय होते? इलेक्शनची तयारी. म्हणजे ती माऊली सुद्धा एमपी आहे बरं का? चला एमपी येतो मी. अच्छा नाहीतरी आता तुझ्याकडे कॅमेरा आहे. आमच्याकडे बाईसाहेब आहेत. बर वर यायचं तुमचे फोटो गेले तिकडे डार्क रूम मध्ये. त्या आईला तुमचे काढले तुमचे काढले आमचे कुणी काढले नाही. अरे पण तो फोटो घेऊन गेला ना माझे इकडे. काय 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 तुम्हाला तुमचे फोटो पाहिजेत? हा बघा मग अशी रोल काढून घेतला कॅमेरात. अरे पण आता तल्ल्यार घरांना भेटल्यानंतर कसं शक्य? आगले लगजा. अरे वा युती मोडली ना आघाडी केली काय छगन. अरे वा पुढाऱ्यानो तुमच्यामुळे हा गोंधळ झाला सगळा. आता उरलेली रात्र तरी जरा निवांतपणा मिळव. काम करूया ना. काय काय? पुरुष पुरुष मंडळी वेगळ्या वेगळ्या खोल्यात झोपतील. चालेल. बायका बायका वेगळीकडे झोपतील. मी कुठे मी कुठे मी कुठे? तू मुलांच्या कडे पाहण्यात झोप जा. मी कुठे मी कुठे कुठे? बायांना आधी बोलवतो. बायकांनो चला बाईसाहेब तुम्ही आपल्या रूम मध्ये बाथरूम मध्ये मी किचन मध्ये मी इकडे तुझा तिकडे रोजी तू डायनिंग मध्ये शेजारी. आणि हे बघा हे कुणी बायकांच्या रूम मध्ये घुसायचं नाही. अरे गुड नाईट डार्लिंग. हॅलो हॅलो
प्रक्रिया ये अगं ये एव्हाना अरुण चव्हाण हा बंगला विकला असेल आता या बंगल्यात फक्त तू आणि मी आजची रात्र मजा करायची धमाल करायची काय अरे बघ तू तुझ्या नवऱ्याला थाप मारून आलीस हे बरं केलंस मारो आज मी तो कादर खानचे पर तमे तो मारो सलमान खानचे ए मजा करूया हा थांब एक मिनिट गाणं लावतो माझ्या बंगल्यात काय करताय हेच तुम्हाला विचारतोय अख्खीच्या अख्खी दारूची बाटली घेऊन तुम्ही इथे काय करताय मिस्टर पेंटे तमे मिस्टर अरुण चव्हाण तमे कोण मिस्टर स्टॅनलर का तुम्ही